यांनी दर्पण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मला सांगण्यास आनंद होतो की माध्यम क्षेत्रातील मान्यवर अर्थात पद्मश्री खासदार कुमार केतकरजी व ABP माझाचे प्रसन्न जोशी आपणाशी या प्रसंगी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं याचा मनस्वी आनंद मला आहे. मित्रो, माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे पहिले तीन स्तंभ आहेत. या चारही स्तंभाचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. जेम्स ऑगस्ट हिकी याने 1780 बेंगॉल गॅझेट हे पहिले दैनिक काढले होते. मात्र मराठीत 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या पायाभरणी केली. नंतरच्या काळामध्ये टिळक, आगरकर, गांधी, नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद आदींनी या क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांनी मुद्रित केलेल्या माध्यमातून मोठे कार्य झाले आहे. असा मोठा इतिहास असलेल्या पत्रकारितेला आज कोविडनंतर अनेक संकटांना सामोरं जावेसे वाटत आहे, जावे लागत आहे. पत्रकारितेकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही, तर ते समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. आजकाल पूर्ण जग हे एक वैश्विक खेळ झालं आहे. एका क्लिकवरती आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मिळू शकतं. सोशल मीडियानुसार जग जवळ आणलं आहे. जग जवळ आले असताना सुद्धा माणूस माणसापासून दुरावता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आजही सामान्य माणसाच्या मुद्रित माध्यमावरती मोठा विश्वास आहे. तो आपण सर्वांनी सार्थ ठरवला पाहिजे. परंतु परिस्थिती पाहिजे तेवढी समाधानकारक नाही आहे. मित्रांनो, या प्रसंगी बोलायला नको, पण माध्यमांनी थोडीशी आपली भूमिका इम्प्रूव्ह केली पाहिजे, सुधारली पाहिजे असं व्यक्तिशः मला वाटतं. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांनी मीडियाबाबत एकदा बोलताना म्हटलं की वाय द मीडिया इज सो निगेटिव्ह. आणि आपणही आता बघतोच आहे की पॉझिटिव्हनेसपेक्षा सकारात्मकपेक्षा नकारात्मक भूमिका काही ठिकाणी जास्त दिसून येतं. याच्यामध्ये थोडासा बदल व्हायला पाहिजे, गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं गमतीने का होईना एक कोट मी असा वाचला होता, आणि त्या कोटचा अर्थ असा होता की इफ वी डोंट रीड द न्यूजपेपर, आपण जर न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र वाचलं नाही तर वी मिस द इन्फॉर्मेशन, आपल्याला माहिती मिळत नाही. बट इफ वी रीड द न्यूजपेपर वी गेट मिस इन्फॉर्म्ड, आपण एक चुकीची माहिती काहीतरी मिळतं असंही गमतीने म्हणताय. पण याच्यामध्ये थोडंसं काय होईना काहीतरी तथ्य आहे. आणि आजच्या या दर्पण दिनानिमित्त आपण सर्वांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण TV वरचे जे चर्चासत्र आणि बाकीचे बघत होतो, त्याच्यामुळे कोविडची जो एक भीती सामान्य माणसामध्ये पसरवण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा एक माध्यमाचा कितपत त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रिब्युशन आहे हा एक वादग्रस्त विषय आहे. पण समाजाची जर सुधारणा आणखी व्हायची असेल, भारत एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येतो आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये एक महागुरु म्हणून उदयास येतो आहे, या प्रसंगी माझ्या मते माध्यमांनी खूप सकारात्मक भूमिका अवलंबणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आमचं विद्यापीठ त्यापरीने वाटचाल करीत आहे. आमच्या पत्रकारिता विभागामध्ये 4.5 कोटी रुपये खर्चून राज्यातील अद्ययावत असा डिजिटल स्टुडिओ आम्ही तयार केला आहे. हे सांगताना मला वाटतो, आनंद वाटतो की याच विभागातून समाजाला दिशा देणारे पत्रकार घडावे अशी मी याप्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो.
आमच्या या विभागाची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ख्यातमान पत्रकार या विभागामधून निघून गेलेत आणि समाजाची ते सेवा करत आहेत आणि ही परंपरा पुढे चालेल असंही मला वाटतं. पत्रकारितेचे तंत्र मित्रांनो बदलले तरी सामाजिक परिवर्तन व प्रबोधनाचा मंत्र आपण सर्वांनी जपला पाहिजे असं मला वाटतं. आजच्या या दर्पण दिनाच्या निमित्तानं दोन्ही वक्त्यांचे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न आपण करावा असे या निमित्त या प्रसंगी मी आव्हान आपणा सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा दर्पण दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद येवले सर. डॉक्टर सुधीर गव्हाणे, कुलगुरु MGM विद्यापीठ, ते जॉईन झालेले आहेत. सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत आणि दर्पण दिनाच्या शुभेच्छा. तसेच प्रवीण वर्धापूरकर सर या कार्यक्रमात आहेत, त्यांचंही स्वागत. तसेच MGM चे सचिव माननीय अंकुशजी कदम सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि यानंतर मी आजचे प्रमुख व्याख्याते माननीय कुमार केतकर सर यांना विनंती करणार आहे, कृपया आपण मार्गदर्शन करावं. बदलती पत्रकारिता, नवी दिशा, नव्या अपेक्षा हा आज आपला विषय आहे. विशेषतः कोरोना नंतर आपण जी पत्रकारितेचं स्वरूप पाहतो आहोत त्यात नवी दिशा काय असेल आणि काय अपेक्षा आहेत या माध्यमांकडून, याविषयी सर आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माननीय कुमार केतकर सर, धन्यवाद. आपल्या विभागाच्या प्रमुख रेखा शेळके, ऐकू येते का? हा, येतोय सर आवाज. आणि दिसायला ऑडिओ व्हिज्युअल आहे क्लिअर? हा, व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. ओके. आपल्या प्रमुख रेखा शेळके, माझे मित्र आणि व्हाईस चान्सलर सुधीर गव्हाणे, श्री येवले, प्रवीण बर्दापूरकर माझे मित्र आणि सहकारी दीर्घकाळ, आणि अर्थातच आपल्याकडे सर्व असलेले या कार्यक्रमात सामील झालेले, व्हर्च्युअली सामील झालेले विद्यार्थी, प्राध्यापक आणि बंधू भगिनींनो, कोरोना नंतरची पत्रकारिता असा काही एक विषय होऊ शकेल असं मला वाटलं नव्हतं. परंतु जसजसा आपण विचार करायला लागतो तसं लक्षात येतं की खरोखरच कोरोनानी आपलं जीवन नुसतं व्यक्तिगत नव्हे, सामाजिक नव्हे, कौटुंबिक नव्हे, राजकीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्वार्थाने जीवन पूर्णपणे बदलू लागलेलं आहे. त्याचे सगळे आविष्कार अजून व्यक्त व्हायचे आहेत. काही आविष्कार मीडियामधनं व्यक्त होत आहेत, काही आविष्कार राजकारणातनं व्यक्त होत आहेत, काही आविष्कार समाजकारणातनं आणि संस्कृतीकारणातनं व्यक्त होत आहेत. त्या सगळ्याचा वेध 40 मिनिटांमध्ये घेणं काही जरी सोपं नसलं तरी आपण माध्यमांच्या संदर्भामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपण पाहूया. नुसतं मीच नव्हे तर स्वतः सुधीर गव्हाणे आणि प्रवीण बर्दापूरकर यांनी सुद्धा दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ अर्धशतक केली पत्रकारिता, अत्यंत जवळनं पाहिली, त्यात सहभागी घेतलाय, त्यामुळे त्यांनाही या बदलांची पूर्णपणे कल्पना आहे. आपण पहिल्यांदा सगळ्यात लक्षात घेऊया की कोविड पूर्व किंवा कोविड नंतर असं नसून आज दर्पणच्या निमित्ताने आपण बोलतोय, त्यामुळे दर्पण पासून आणि आतापर्यंत आणि ह्याच्या पुढची काही वर्ष म्हणजे अजून 12 वर्षांनी दर्पणला 200 वर्ष पूर्ण होतील. 1832 साली दर्पण सुरू झालं, 1932 साली त्याला शताब्दी झाली आणि 2032 साली म्हणजे अजून 11-12 वर्षांनी दर्पणची द्विशताब्दी असेल. ह्या द्विशताब्दी म्हणजे ह्या 200 वर्षाच्या काळामध्ये काय काय बदल होत गेले आणि त्यातल्या आत्ताच्या टप्प्यावरती म्हणजे आपण कोविडच्या टप्प्यावरती आहोत. 1832 मध्ये ज्यावेळेला दर्पण सुरू झालं त्यावेळी खरं म्हणजे त्यांच्या समोर म्हणजे कोणासमोर, जांभेकरच्या समोर कोणी पत्रकारितेतले आदर्श नव्हते, किंबहुना पत्रकारिता आणि विशेषतः मराठीमध्ये ही नवीनच होती. इंग्रजीमधली भारतातली पत्रकारिता ही त्याच्या अगोदर जवळजवळ 150 वर्ष सुरू झाली असली आणि इंग्रजी पत्रकारिता इंग्लंडमध्ये जरी अगोदर सुरू झालेली असली तरी दर्पणच्या समोर मराठी आदर्श किंवा मराठी संदर्भ असलेलं वर्तमानपत्र किंवा पत्रकारिता अशी काही नव्हती. 1832 साली त्यांच्याकडे संदर्भ कोणते होते किंवा ती पार्श्वभूमी काय होती, तर 1818 मध्ये पेशवाई संपली, पेशवाईवरती अखेरचा हल्ला असं आपण म्हणू ईस्ट इंडिया कंपनीचा झाला आणि 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने झेंडा पुण्याला शनिवार वाड्यावर लागला. एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की महाराष्ट्रात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीतर्फे महाराष्ट्रात हा शेवटचा ब्रिटिशांचा झेंडा होता.
कारण त्याच्या अगोदर बाकी सर्व प्रदेश हिंदुस्थानातले त्यावेळच्या हरलेले होते. पेशवाईनी कशी तरी तग धरलेली होती. इतकंच नव्हे तर शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा इंग्रजांना आव्हान दिले होतं. पेशवाईनी दिलं होतं याचा अर्थ महाराष्ट्रानं दिलं होतं. याचा अर्थ तमाम मराठी माणसांनी किंवा मराठी समाजाने ते आव्हान ब्रिटिशांना देऊन टिकवून ठेवलं होतं. असं म्हणूया की 1818 ते आव्हान एका अर्थाने संपुष्टात आलं. परंतु ते संपुष्टात आलं ते राजकीय आणि सत्ता कारणाच्या माध्यमातून. 1832 ज्या वेळेला जांभेकरांनी दर्पण सुरू केलं तेव्हा त्याच्या पाठीमागे न मांडलेलं पण सुप्त उद्दिष्ट जाहीर न केलेलं परंतु जाणवलेलं असं होतं की आमचं म्हणजे महाराष्ट्राचं म्हणजे मराठी माणसाचं म्हणजे आपल्या देशाचं स्वातंत्र्य आज तो झेंडा लागल्यानंतर आम्ही जरी गमावलेलं असलं तरी याचा अर्थ असा नाही की आम्ही ते कायमचे गमावलेले आहे किंवा कायम आम्ही पारतंत्र्यात राहणार होतो. एक प्रकारचा आवाज 1832 जांभेकरांनी उठवला आणि तो नुसता अशा पद्धतीने नाही की बाबा आम्हाला काहीतरी स्वतंत्र राज्य स्वराज्य स्वातंत्र्य असा नव्हता मुद्दा. मुद्दा असा होता की आमच्याच समाजातल्या लोकांचा हा पराभव झालाय याचा अर्थ आमच्याच समाजामध्ये प्रशिक्षणाची गरज आहे. कोणत्या तरी उणीवा असल्या पाहिजेत. त्या उणीवा दूर करायचं एक माध्यम म्हणून एक वर्तमानपत्र होऊ शकतं आणि त्या निमित्ताने दर्पण त्यांनी सुरू केलं. आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळची साक्षरता किती दर्पणचे अंक छापणार किती ते दर्पणचे अंक वाचून प्रबोधन असं किती लोकांचं होणार त्या प्रबोधनाच्या आधारे आपण आपल्या संपूर्ण मराठी समाजाचं एकूणच प्रशिक्षण कसं करणार हे प्रश्न जर आज विचारात घेतले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. कारण इतकं कमी सर्क्युलेशन एक प्रकारे दर्पणचं होतं इतकं कमी रीच दर्पणचा होता. खरं म्हणजे आपण ज्या केसरीला असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना मानतो त्या केसरीचा एक खप खरं म्हणजे फार नव्हता. म्हणजे अगदी आत्ताची वर्तमानपत्र जर तुम्ही घ्याल महाराष्ट्र लोकसत्ता लोकमत सकाळ किंवा अन्य काही वर्तमानपत्र जर तुम्ही पाहाल तर त्यांचं सर्क्युलेशन त्यांचं वितरण हे त्या केसरीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त म्हणजे काही काही शेकडो पटींनी या सगळ्यांचं मिळून आज वितरण आहे. तरी सुद्धा केसरीचा त्यावेळचा धबधबा इतका होता साक्षरता कमी असून वितरण संख्या कमी असून सुद्धा की ब्रिटिशांना केसरीचा पण धोका वाटायला लागला. केसरीच्या संपादकांना राजद्रोहाच्या खटल्यावरती अटक करावी असं त्यांना त्या केसरीचं वितरण कमी असून सुद्धा साक्षरता कमी असून मराठात एकूण केसरी आणि मराठामधनं एकूण किती लोकांपर्यंत पोहोचू शकण्याची क्षमता लोकमान्य टिळकांकडे होती तरी सुद्धा त्याचा धसका ब्रिटिशांनी घेतला. याच्यावरनं वर्तमानपत्रांची ताकद काय असू शकते आपल्याला दिसतं. कोणी असं म्हणेल की तशी ताकद आत्ता राहिली आहे का आता अर्थातच तशी ताकद राहिलेली नाही. परंतु याची कारणं अनेक आहेत आणि ती जशी राजकीय आहेत तशी सामाजिक आहेत तशीच मीडियामध्ये सुद्धा आहे. मगाशी शेळकेबाई असं म्हणाल्या की आत्ताच्या किंवा येवलेसर सुद्धा म्हणाले की आत्ताच्या मीडियाबद्दल लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचा भंगच आपल्याला जास्त वेळा होताना दिसतो. ते विधान अगदी बरोबर आहे. परंतु ते कारण हे केवळ निगेटिव्हिटी असं नाही आहे. आत्ता विशेषतः ज्यावेळेला आपण आत्ता बोलतोय त्यावेळेला त्याला जी अनेक कारणं आहेत त्याच्यामधलं एक कारण आहे तंत्रज्ञान आणि दुसरं कारण आहे सत्ता. आत्ता ज्या पद्धतीने राबवली जाते आपल्या देशामध्ये त्या सत्तेमुळे असलेला मीडियावरचा दबाव. आता या दोन्ही कारणांमुळे एका बाजूने तंत्रज्ञान आणि दुसऱ्या बाजूने सत्ता कारणाचा दबाव याच्यामुळे मीडियाचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आपल्याला दिसतं. त्याचा कोविडशी जेवढा संबंध आहे तेवढाच टेक्नॉलॉजी आणि सत्ता कारण याचाही संबंध आहे. उदाहरणार्थ असं म्हणता येईल की एक आणीबाणीचा काळ वजा जाता म्हणजे 1900 काळ वजा जाता भारतातल्या वर्तमानपत्रांवर आत्तासारखं इतकं प्रचंड प्रमाणावरती दबाव यंत्र कधी वापरलं गेलं नव्हतं. आत्ता आपण सगळीकडे पाहतोय की वर्तमानपत्रांमध्ये आता इथं काय काही विद्यार्थी असतीलच किंवा काय काही पत्रकार सुद्धा असतील असं एकही वर्तमानपत्र नाहीये किंवा अशी काही वाहिनी पण नाहीये की ज्या वाहिनीमधनं पत्रकारांना नोकरीवरनं कमी केलं जात आहे पत्रकारांची संख्याच कमी केली जाते. आता असं कोणी म्हणू शकेल की याचं कारण कोविड आहे तर याचं कारण कोविड नाहीये. तंत्रज्ञान आणि सत्ताकारण दोन्ही कारण आहे. वर्तमानपत्रांचा खप झपाट्याने कमी होतोय याचं कारण काही कोविड नाहीये. कोविडने त्याला थोडी मदत केली असेल या प्रक्रियेला परंतु ह्याचं मुख्य कारण असं आहे की तंत्रज्ञानामुळे जे छापील वर्तमानपत्र आपल्या घरामध्ये येण्याची शक्यता होती ते आता घरात येण्याऐवजी आपल्या कॉम्प्युटरवरती येतं आपल्या मोबाईल फोनवरती येतं
आपल्या आयपॅडवरती येतं आणि त्यामुळे छापील वर्तमानपत्र सकाळी विकत घेऊन किंवा आपल्या घरात आल्यानंतर वाचण्याची तशी आता गरज राहिलेली नाही. वर्तमानपत्र वाचायचं आहे, ठीक आहे, वाचू आम्ही, पण ते आम्ही वेगळ्या माध्यमातून वाचू, म्हणजे तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या वेगळ्या माध्यमातून वाचू. आता वस्तुतः ह्यात काही नाविन्यपूर्ण काही नाही. आता जी मुलं पाहत असतील त्या मुलांचा जन्मच मुळी प्रामुख्याने हा इंटरनेटच्या जन्मानंतर झालेला असेल. उदाहरणार्थ अगदीच जर सांगायचं तर या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात 1991 होते. 1991 आपल्या देशामध्ये कुठेही मोबाईल नव्हता. त्याच्या अगोदर काही वर्ष सॅम पित्रोदा नावाचे जे ग्रस्त होते त्यांनी आपल्याकडे टेलिकॉम रिव्होल्युशन ज्याला म्हणतात ती टेलिकॉम रिव्होल्युशन सुरू केलेली होती. म्हणजे लोकांच्या घरात जे ब्लॅक टेलिफोन्स असायचे घरात टेबलावरती ते सुद्धा अतिशय कमी लोकांच्या घरात असायचे. त्या टेलिफोनच्या जागी मोबाईल येण्याची प्रक्रिया 1991 अगोदर जरी सुरू झाली तरी 1995 पर्यंत मोबाईल फोनच मुळे अस्तित्वात नव्हता भारतामध्ये सार्वत्रिकरित्या उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातनं. ज्यावेळेला तो 1996 मोबाईल फोन आला त्यावेळेला जुन्या लोकांना आठवत असेल, म्हणजे ज्यांचं वय आता 50 किंवा 50 पुढे त्यांना आठवत असेल, तो मोबाईल फोन म्हणजे एखाद्या वॉकी टॉकी सारखा असा मोठा जो मोठा होता. त्याला एक अँटेना होती ती काढायला लागायची आणि तरी सुद्धा तो अतिशय कमी रेंजपर्यंत होता. शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 मिनिट बोलायला त्यावेळेला 16 रुपये लागायचे आणि रिसिव्ह कॉल करायला पण 16 लागायचे. नंतर ते कमी होऊन 1 मिनिट कॉल रिसिव्ह केला तर त्याला 8 रुपये आणि कॉल करायचा झाला तर 16 रुपये लागायचे. ही घटना अगदी 25 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे 1995-96 आहे. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की 2000 सालपर्यंत अशा मोबाईलचा सुद्धा विस्तार फारसा झाला नाही, परंतु हळूहळू मोबाईल टेलिफोनचा आकार कमी होत गेला, त्याची रेंज किंचितशी वाढत गेली आणि त्याची उपलब्धताही वाढत गेली आणि 2000 ते 2020 या काळामध्ये आणि त्यातल्या सुद्धा विशेषतः 2014 नंतर किंवा 2013 नंतर गेल्या 7 वर्षामध्ये मोबाईल म्हणजे जितकी हवा किंवा पाणी हे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे तितक्या सहजगत्या मोबाईल फोनचा वावर, मोबाईल फोनची उपस्थिती, मोबाईल फोनचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध एका कार्टुनिस्टनी एका चित्रात काढलं होतं की तो लहान मूल जन्माला येतं त्यावर त्याच्या पाळण्यामध्ये जे निरनिराळे खेळणी असतात त्याच्याऐवजी त्या पाळण्यामध्ये त्या मुलाच्या जन्माला आल्यानंतर लगेचच त्याच्या हातात एक मोबाईल दिला आहे आणि तो त्याने कानापाशी लावलाय आणि ते कार्टूनमध्ये दाखवलं होतं. तो मुलगा म्हणायला लागलाय हॅलो बोला. आता हे अतिशयोक्त जरी वाटलं तरी आत्ता मला वाटतं इथे जमलेल्या अनेक लोकांना माहिती असेल किंवा आठवत असेल की लहान मुलांना विशेषतः वय वर्ष 2.5 ते 7 या मुलांना मोबाईलची सगळी जी ऑपरेशन्स आहेत, मोबाईलचे सगळे निरनिराळे जे त्यातले उपक्रम आहेत मोबाईलमधले गेम्स असतील किंवा फोटो काढणं असेल किंवा काय वाटेल ते अनेक ज्या मोबाईलमार्फत जवळजवळ 100-150 ऍक्टिव्हिटी ज्या करता येतात मोबाईल माध्यमाच्या मार्फत त्या त्या लहान मुलांना जितक्या सहजपणे कोणीही न शिकवता समजतात आणि येतात तशा मध्यमवयीन किंवा त्यांच्या आई वडिलांसुद्धा येत नाहीत. कोणत्याही लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला तर तो ताबडतोब त्या मोबाईलच्या वरती सगळ्या प्रकारचे प्रयोग करू शकतो. मोठ्या माणसांना मात्र साधा मोबाईल जर पडला आणि तो परत उचलला आणि तो चालला नाही तर ते भांबावून जातात. कॉम्प्युटरच्या बद्दल तेच आहे, आयपॅडच्या बद्दल तेच आहे. ज्या सहजगत्या 2.5 वर्ष ते 7 वर्षाची मुलं मोबाईल आयपॅड कॉम्प्युटर हे सगळी नवी उपकरणं जी म्हणूया किंवा माध्यमं आहेत ज्या पद्धतीने हाताळतात तशी काही आपल्याला म्हणजे मध्यमवयीन किंवा त्याच्यावरच्या वयातल्या लोकांना हाताळता येत नाही. याचं कारण काय? आता वस्तुतः कोणत्याही लहान मुलाला कोणत्याही शाळेमध्ये किंवा कोणत्याही पालकाकडनं हे मोबाईल वापरायचं शिक्षण मिळत नाही. कॉम्प्युटरबद्दल आत्ता भरपूर चर्चा असली आणि कॉम्प्युटर प्रशिक्षणाची चर्चा असली तरी वस्तुतः कॉम्प्युटर एज्युकेशन जे मुलांपर्यंत पोहोचतं अगदी खेडोपाडीसुद्धा ते सुद्धा झपाट्याने त्यांच्याच इच्छेनी त्यांच्याच कृतीने त्यांना ते करता येतं. ते सहजगत्या कोणाकडनं शिकवता येत नाही किंबहुना ज्या वयातल्या माणसांनी किंवा शिक्षकांनी त्यांना शिकवायचं त्यांनाच शिकवायला लागतं कित्येक वेळेला ह्याच मुलांकडनं. अशी अवस्था आता मोबाईल फोन किंवा या टेक्नॉलॉजीची आहे. ज्या 1832 संदर्भ आत्ता शेळके मॅडमनी दिला त्या 1832 तंत्रज्ञानाचा जर तुम्ही विचार केला तर आत्ता आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतकं प्राथमिक किंवा खरं म्हणजे प्राचीन असं तंत्रज्ञान त्यावेळेला आहे. तेव्हापासून ते जवळजवळ ते शतक संपेपर्यंत म्हणजे 1832 अगदी 1900 पर्यंत आपल्याला असं दिसेल की ते तंत्रज्ञानामध्ये फारसा विकास झालेला नाही. ज्या लोखितवादींबद्दल आपण असं म्हणतो की ज्या लोखितवादीं सांगितलं की भारतावरती पारतंत्र्य का आलं तर याचं कारण आपण तंत्रज्ञानामध्ये उद्योग रचनेमध्ये मागे पडलेलो होतो.
म्हणजे शिक्षण नुसतं वैज्ञानिक शिक्षण नव्हे तर तांत्रिक शिक्षण, आणि तांत्रिक शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टी जर भारतात असत्या तर कदाचित आपण पारतंत्र्यात गेलो नसतो. इंग्रजांचं वैशिष्ट्य हे मुख्यतः तंत्रज्ञानात, उद्योगात आणि त्या आधारे असलेल्या लष्कर यंत्रणेमध्ये होतं. लोकहितवादींनी हे ज्यावेळेला लिहिलं त्यावेळेला लोकहितवादींच्या विचाराचा खूप प्रभाव झाला असं आतापर्यंतचे सगळी माणसं आपल्याला सांगतात, समाजसुधारक सांगतात, सर्व प्रबोधनकार सांगतात. वस्तुतः लोकहितवादींच्या लोकहित या वर्तमानपत्राचा, म्हणजे गोपाळाजी देशमुखांच्या लोकहित या वर्तमानपत्राचा खप अत्यंत कमी होता. खूप वर्षांनी म्हणजे लोकहितवादी गेल्यानंतर त्या संशोधकांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरातच लोकहितचे अंक खूप पडलेले होते. म्हणजे लोकहित हा अंक लोकांकडे जाऊन त्यांचं प्रशिक्षण झालं असं नव्हे, तर लोकहितवाद्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचा अक्षरशः मुखामुखी जो प्रचार झाला, लोकांनी प्रत्यक्ष जाऊन कानोकानी त्याचा प्रचार केला, आणि त्याच्यामुळे लोकहितचं महत्व वाढलं, लोकहितवादाचं महत्व वाढलं, आणि तंत्रज्ञानाबद्दल एक प्रकारची जागृती मुख्यतः त्यावेळच्या सुशिक्षित म्हणजे आपण किंवा शिक्षित वर्गामध्ये प्रस्थापित झाली. ती झाली नसती तर 1880 लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी म्हणून जेवढा केसरी आणि मराठा काढले ते निघू शकले नसते. आता केसरी आणि मराठा ही दोन टिळकांची नागरिकांची वर्तमानपत्र 1880 आहेत. टिळकांचा आणि आगरकरांचा दोघांचा जन्म 1856 आहे, म्हणजे त्यांच्या वयाच्या 24-25 वर्षीच त्यांनी ते अंक सुरू केलेले आहेत. आणि त्यावेळचं सुद्धा तंत्रज्ञान प्रामुख्याने दर्पण किंवा लोकहित याच्यापेक्षा फारसं पुढारलेलं नाही. त्याच्यानंतर त्याच्या मार्फत त्यांनी पुण्याच्या परिसरामध्ये ज्यावेळेला वर्तमानपत्रांच्या माध्यमामार्फत आणि प्रत्यक्ष भाषणांच्या मार्फत लोकांपर्यंत जायला सुरुवात केली, लोकसंग्रह करायला सुरुवात केली, त्यावेळेला लक्षात आलं की वर्तमानपत्र आणि प्रत्यक्ष लोकसंग्रह, प्रत्यक्ष लोकाभिमुखता हे जर जोडले गेले तरच वर्तमानपत्राचा प्रभाव होतो. केवळ वर्तमानपत्र आणि लोकांनी वाचून त्यातनं शिकून किंवा त्याच्यातनं आपण काही विचार घेऊन लगेच माणसं उभी राहत नाहीत स्वराज्य किंवा स्वातंत्र्य लढ्यासाठी, त्याच्याशी प्रत्यक्ष लोकाभिमुखतेची जोड असण्याची गरज आहे. त्यामुळे वर्तमानपत्र ऑन इट्स ओन जास्त काही करू शकेल असं वातावरण निदान त्यावेळेला नव्हतं आणि नंतरचंही दीर्घकाळ नव्हतं. आत्ता मात्र आपण असं म्हणू शकतो काही प्रमाणामध्ये की आत्ता प्रत्यक्ष तुम्ही किती लोकांना भेटता याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमामार्फत, कॉम्प्युटरच्या मार्फत, मोबाईलच्या मार्फत किती लोकांपर्यंत पोहोचता ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. प्रत्यक्ष लोकाभिमुखता नव्हे तर माध्यम लोकाभिमुखता अशी आता एक नवीन संकल्पना आपण प्रत्यक्षात अनुभवतोय. आणि म्हणूनच चर्चा आपण काय करतोय की सोशल मीडियाचा इम्पॅक्ट, सोशल मीडिया याचा अर्थ प्रामुख्याने मोबाईलच्या माध्यमामार्फत साधलेली वेगळ्या प्रकारची लोकाभिमुखता. 1832 दर्पणच्या काळात किंवा टिळकांच्या काळात असा संभवच नव्हता, असा विचारही शक्य नव्हता. इतकंच काय, अगदी 1960 सुद्धा अशा प्रकारची माध्यम संस्कृती जन्माला येईल असं कोणालाही वाटत नव्हतं. साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की 2-3 विज्ञान लेखक जे आहेत त्यातले एक आहेत ऑर्थर सी क्लार्क आणि दुसरे आहेत माध्यम विज्ञान शिक्षण देणारे मार्शल मॅकलुहान. मार्शल मॅकलुहान यांनी मात्र 1960 असं लिहायला सुरुवात केली हे तंत्रज्ञान जन्माला यायच्या अगोदर, की अशा प्रकारचं तंत्रज्ञान जन्माला येईल की त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष लोकांपर्यंत थेट जाऊ शकू. आता जी सर्व माध्यमातली मंडळी किंवा इव्हन पत्रकार मंडळी वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असा शब्द प्रयोग करतात किंवा ही संज्ञा वापरतात, ही संज्ञा संकल्पना वापरतात, किंवा मीडियम इज द मेसेज ही संज्ञा संकल्पना वापरतात, या दोन्ही संकल्पना मार्शल मॅकलुहान यांनी रुजवल्या. आणि प्रत्यक्ष कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोन यायच्या अगोदरपासून त्यांनी अशा प्रकारचं तंत्रज्ञान येईल की सगळं जग त्या तंत्रज्ञानाच्या म्हणजे माध्यमाच्या आवाक्यात येईल, आटोक्यात येईल अशा प्रकारची कल्पना मांडायला सुरुवात केली. त्यांनी ज्यावेळेला ही कल्पना मांडली त्यावेळेला प्रत्यक्षात मोबाईल फोनचा काय विचार सुद्धा पूर्ण झालेला नव्हता, फक्त मोबाईल फोन येऊ शकेल कॉम्प्युटरच्या माध्यमातून. जो कॉम्प्युटर होता 1950 काळामध्ये तो इतका प्राचीन स्वरूपाचा होता की आजच्या काळात त्याला कॉम्प्युटर मधलं डायनोसॉरस एज असं म्हणता येईल असा तो कॉम्प्युटर होता. 1980 नंतर हळूहळू या सगळ्या प्रकाराला एक वेगळं वळण लागलं, ज्याला आपण पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो, PC म्हणतो, तो सुद्धा 1980 जागतिक बाजारपेठेत आलेला नव्हता. ज्या बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्सचं वर्णन आपण एक दंतकथा असल्यासारखं वाचतो
ते बिल गेट्स आणि स्टीव जॉब यांची नावं सुद्धा 1980 मध्ये कोणाला माहिती नव्हती. पी सी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर हा 1980 मध्ये बाजारपेठेत आल्यानंतर मात्र ह्या क्रांतीला एकदम झपाट्याने वेग मिळाला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1980 ते 1995 म्हणजे 1990 ते 1995 या काळामध्ये मोबाईल फोनचा जन्म झाला. आणि 1995 ते 2000 या काळामध्ये त्या मोबाईलचा विस्तार झाला. आणि 2005 ते 2015 या काळामध्ये ह्या मोबाईलमध्ये हा कॉम्प्युटर आला. मोबाईलमध्ये नुसतं कॉम्प्युटर नाही आला, मोबाईल फोनवरती आता टेलिव्हिजन आला, त्यात कॉम्प्युटर आला, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कम्युनिकेशन सिस्टीम्स आता एका छोट्या हातातल्या मोबाईलवरती येतात. आता आपण 24/7 संबंध जगाशी कनेक्टेड आहोत. मला आठवतंय इथे काही जे 50 वरचे लोक असतील त्यांनाही आठवत असेल की 1971 ज्यावेळेला सुनील गावस्करने वेस्ट इंडिजमध्ये कामगिरी केली, प्रचंड कामगिरी केली, द्विशतक कमावलं, त्यावेळेला ती मॅच आम्ही घरामध्ये बसून रात्री 1:30 त्यांच्या वेळेशी ऍडजस्ट करून रेडिओवरती ऐकत होतो. ते रेडिओवरती सारखी फ्रिक्वेन्सी बदलायची, त्यामुळे नीट ऐकता यायचं नाही. ऐकू येत आहे? हॅलो, हा येतोय सर आवाज. नाही आता तुमच्याकडे काहीतरी सूचना आल्या वाटत मला, म्हणून मी म्हटलं येतोय. 1971 ची म्हणजे बरोबर 50 वर्षापूर्वीची, आपण आज 2021 मध्ये आहोत, 50 वर्षापूर्वीची ही अवस्था आहे. आता मात्र असं आहे की कुठेही जगात कोणतीही मॅच चालू असो किंवा कोणतीही घटना चालू असो ती आपल्याला त्या क्षणाला ऍज इट हॅपन्स आपल्याला आपल्याला मोबाईलवरती किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती किंवा आपल्याला आयपॅडवरती ताबडतोब बघायला मिळते, त्याच्यावर प्रतिक्रिया देता येते. आता तर मोठ्या प्रमाणावरती इंटरॅक्टिव्ह टीव्ही आलेला आहे, म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती बातम्या देत असेल त्यावेळेला त्या बातम्या देणाऱ्या व्यक्तीने जर त्याचं इंटरॅक्टिव्ह मोड ऑपरेट सुरू केली तर आपण त्याला बातम्या देणाऱ्या किंवा त्या निवेदन करणाऱ्या माणसाला थेट प्रश्नही विचारू शकतो. अशा प्रकारचा इंटरॅक्टिव्ह मीडिया आता आपल्याला प्रत्यक्षात जगामध्ये उपलब्ध आहे. आता असा इंटरॅक्टिव्ह मीडिया आल्यानंतर स्वाभाविकच वर्तमानपत्र नावाची जी आपली संकल्पना आहे, म्हणजे छापील 12 पानी 16 पानी 24 पानी किंवा अमेरिकेतली काही वर्तमानपत्र तर 400-400 पानी असायची आणि रविवारी तर ती 600 पानांपर्यंत जायची. आता त्यांच्याकडचंही ते विश्व पूर्णपणे बदललेलं आहे. आता तशा प्रकारचा छापील कागद वापरायची गरजच तुम्हाला लागत नाही. त्यांच्याकडची वर्तमानपत्र सुद्धा आता जास्तीत जास्त 36 ते 48 पानापर्यंत आली आहेत. आपल्याकडच्या वर्तमानपत्रांच्या पानांची संख्या उतरली आहे आणि जास्तीत जास्त लक्ष आता रेडिओपेक्षाही टीव्ही, सुरुवातीला रेडिओ होतं, मग टीव्ही, त्याच्यानंतर मोबाईल आणि आता या इंटरॅक्टिव्ह मीडियापर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे आता ह्याच्या पुढच्या काळात शेळके माई म्हणल्या वर्तमानपत्रात काय बदल होईल, तो तर हा बदल आहे की प्रामुख्याने आता प्रिंट मीडिया हे मुख्य माध्यमांमधलं राहणार नाही. आता ते इलेक्ट्रॉनिकही म्हणता येणार नाही. आता हे जे सोशल मीडिया प्रणाम असं असलेलं जे आता माध्यम आहे म्हणजे मोबाईल फोन आहे, त्याच्यामार्फत आता संपूर्ण, आता तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही, असा काळ कधी येईल असं कोणाला वाटलं नव्हतं फक्त 8 ते 10 वर्षापूर्वी की प्रत्येक देशाचा जो हेड ऑफ द स्टेट आहे, राष्ट्रप्रमुख आहे, तो त्याच्या पक्षाची अनेक धोरणं ही मुळी भाषण देऊन जाहीर करत नाही, पार्लमेंटमध्ये जाहीर करत नाही, तो ते ट्विटरवरनं कहतो. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तर जवळजवळ त्यांची सगळी धोरणं ही ट्विटरवरनं जाहीर केलेली आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा अनेक धोरणं थेट ट्विटरवरनं जाहीर केलेली आहेत. आणि जवळजवळ सगळे जगातले सेलिब्रिटीज एकमेकांशी किंवा समाजाशी संबंध ट्विटरवरनं ठेवतात, किंबहुना ट्विटर हे पुन्हा त्या माध्यमाच्या अंतर्गत असलेलं एक उपमाध्यम स्वतंत्रपणे ट्विटर झालेलं आहे, जरी त्याला आधार प्रामुख्याने मोबाईल फोनचा असला तरी सुद्धा. त्यामुळे फेसबुक आणि ट्विटर आणि इंस्टाग्राम ह्या पद्धतीने काही काळापूर्वी असलेला टिकटॉक ह्याच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं ही आता वेगळ्या प्रकारची लोकाभिमुखता आहे. आणि त्या लोकाभिमुखतेमध्ये सामाजिक किंवा राजकीय जागृती हे काही मुख्य त्याचं आपल्याला आशय आहे असं म्हणता येणार नाही. पण आता साधी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आत्ता मी दिल्लीमधनं बोलतोय आपल्याशी आणि दिल्लीच्या आमच्या सीमेवरती जवळजवळ 2 लाख शेतकरी या थंडीमध्ये, आत्ता दिल्लीमध्ये प्रचंड कडाक्याची थंडी आहे, परवा तर 2 ते 4 टेम्परेचर होतं, आज सुद्धा सकाळी 10 ते 15 टेम्परेचर होतं, अशा या थंडीमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, काही थोडेफार महाराष्ट्र, कर्नाटक अशा इकडून सर्व आलेले शेतकरी या सीमेवरती रस्त्यावर आहेत. काही तंबू टाकून आहेत, काही तंबूंशिवाय आहेत, तिकडेच तर राहतात गेले 1.5 महिने त्यांच्या मागण्यांसाठी. त्यांच्या मागण्या काय आहेत, तर जो कायदा पार्लमेंटनी घाईघाईमध्ये म्हणजे प्रत्यक्ष खासदारांची सुद्धा पर्वा न करता किंवा त्यांची मतं
विचारात न घेता पास करून घेतला तो कायदा मागे घ्यावा किंवा ती जी तीन कायदे आहेत ते मागे घ्यावे ह्या मागणीसाठी शेतकरी जमलेले आहेत. त्यांना कोणी जमा केले? आपण टिळकांना असंतोषाचे जनक म्हणतो, या शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक कोण आहेत? कोणत्याही एका पुढाऱ्यांनी, कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना जमा केलेले नाहीत. कोणतंही एक विशिष्ट आंदोलनाचा पुढारी त्यांच्या मागे होता असंही म्हणता येणार नाही. म्हणजे बरोबर 10 वर्षापूर्वी अण्णा हजारेंचं आंदोलन गाजलं होतं, तशा प्रकारचा कोणी अण्णा हजारे तिथे नाही. 50 वर्षापूर्वी जयप्रकाश नारायणांचं आंदोलन गाजलं होतं, तशा प्रकारचे जयप्रकाश नारायणही त्यांना प्रोत्साहित करायला आता ह्या लोक उपलब्ध नाहीत. आणि तरी सुद्धा हे 2 लाख शेतकरी कोणाच्या प्रेरणेने एकत्र आलेले आहेत? खरं म्हणजे त्यांच्या प्रत्येक माणसाच्या, त्या शेतकऱ्याच्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे. पण मोबाईल फोन हे काही त्यांचं प्रेरणास्थान नाही आहे. मोबाईल फोन हे त्यांचं कम्युनिकेशन मीडियम आहे. म्हणजे त्यांना एकमेकांबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे, सरकारकडे काय सांगायचं आहे, त्या मोबाईलच्या माध्यमात नव्हतंय. पण प्रेरणास्थान, त्याचं प्रेरणास्थळ हे काही त्या मोबाईल फोन किंवा माध्यमाच्या मार्फत नाही आहे. कोणताही राजकीय पुढारी किंवा सामाजिक पुढारी त्याच्या मागे नाहीये. तर त्यांच्या मनातला जो असंतोष आहे, त्यांना असं वाटतंय, जो अन्याय त्यांच्यावरती झालेला आहे, त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्यासाठी त्यांनी या मोबाईल फोनचा वापर करून लोकांना संघटित केलेला आहे. म्हणजे द मोबाईल हे सोशल मोबिलायझेशनचं किंवा एका अर्थाने पॉलिटिकल मोबिलायझेशनचं सुद्धा एक महत्वाचं साधन झालेलं आहे. असं साधन टिळकांच्या हातात किंवा गांधीजींच्या हातात असतं तर त्यांनी अक्षरशः प्रचंड मोठी क्रांती तेव्हाच घडवून आणली असती. गांधीजींकडे तर कोणतीच माध्यमं नव्हती. गांधीजी सगळ्यात प्रसिद्ध आहेत ते तारा करायचे. दररोज पहाटे 4 उठून ते निरनिराळ्या लोकांना, भारतातल्या किंवा अन्य ठिकाणच्या लोकांना तारा करायचे. त्यांचं तार करणं हे म्हणजे आत्ताच्या मोबाईल फोनच्या व्हॉट्सअप मेसेज टाकण्यासारखं होतं. इतक्या तारा, इतकी पत्र, इतकी कार्ड त्यांनी लिहिलेली आहेत की आत्ता जर ते असते तर त्यांनी ह्या मोबाईल फोनच्या, ह्या सोशल मीडियाचा, जो सोशल मीडिया अत्यंत बदनाम आहे आणि तो बदनाम आहे याचं कारणही तसंच आहे, कारण त्या सोशल मीडियावरती अतिशय वाह्यात, अतिशय अपप्रचारी अशा प्रकारच्या गोष्टी जास्त सर्क्युलेट केल्या जातात, खोटं सांगितलं जातं. हल्ली पोस्ट ट्रूथ, नॉन ट्रूथ अशा प्रकारच्याही घटनांना ह्या सोशल मीडियावर महत्व आलंय. गप्पा, अफवा यालाही सोशल मीडियावरती महत्व आलंय. खोटं बोलायला तर प्रचंड प्रमाणावर या सोशल मीडियाच्या माध्यमातून सँक्शन मिळालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती सोशल मीडिया म्हणजे हे माध्यम, हे लोकमाध्यम हे बदनाम झालेलं असलं, बदनाम होणं अपरिहार्य होतं. अशा प्रकारची संधी जर गांधीजींच्या काळात असते तर गांधींनी असं होऊनच दिलं नसतं. गांधीजींनी हेच माध्यम मोबाईलचं, जसं ते तार करायचे, पत्र टाकायचे, कार्ड टाकायचे, तशा प्रकारे त्यांनी सोशल मीडियाचा म्हणजे व्हॉट्सअपचा सगळा वापर हा वेगळ्या प्रकारे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचून त्यांना आंदोलनासाठी उभं करण्यात केला असता. तीच गोष्ट टिळकांबद्दल म्हणता येईल, पण गांधीजींच्याबद्दल विशेष, कारण गांधींनी प्रत्यक्षात जे उपलब्ध माध्यम होती त्याचा विचार केला आणि त्याचा प्रचारही केला. ते भाषणही द्यायचे थेट ठिकठिकाणी जाऊन, त्याचप्रमाणे ते ताराही करायचे, पत्रही लिहायचे, शिवाय ते वर्तमानपत्रही चालवायचे. म्हणजे त्या त्यावेळेला जी जी माध्यमं उपलब्ध होती ती सगळीच्या सगळी माध्यमं महात्मा गांधींनी वापरलेली आहेत. आत्ता जर ते असते तर त्यांनी आत्ताही ती वापरली असती, परंतु तशा पद्धतीने त्या विचारांचं किंवा त्या पद्धतीचं अनुकरण करून आत्ता देशात स्थिती काय आहे अशा प्रकारची मांडणी करण्यासाठी हा सोशल मीडिया त्या प्रमाणात वापरला जात नाहीये. जरी काही प्रमाणात तो वापरला जात असला तरी ही नवीन जाण, ही राजकीय जाण किंवा आत्ताची स्थिती आपल्याला किती अडचणीत आणणारी आहे, आत्ताची अर्थव्यवस्था किती बिकट झालेली आहे, आत्ताचं राजकारण हे किती लोकांच्या विरोधात चाललेलं आहे, ह्याच्याबद्दलची मांडणी आत्ता जरी सोशल मीडियातनं होत असली तरी ती त्या प्रमाणात होत नाहीये ज्या प्रमाणात टिळकांच्या केसरीमध्ये 1908 होत होती किंवा 1941-42 सुमाराला गांधीजींकडनं होत होती किंवा संयुक्त महाराष्ट्र काळामध्ये आचार्य अत्र्यांकडनं होत होती किंवा प्रबोधनकार टाकरांकडनं येत होती. अशा प्रकारची मांडणी आत्ता नाहीये. अशा प्रकारचं चळवळीचं टोक ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत नाहीये. तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की अमेरिकेमध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांचा जो पराभव झाला तो पराभव ज्या सोशल मोबिलायझेशन मधनं झाला ते सोशल मोबिलायझेशन हे प्रामुख्याने मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून झालं. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल, एक तर अगोदर अमेरिकेचा प्रचंड एवढा मोठा देश, एकूण लोकसंख्या 30 कोटी म्हणजे भारताची 130 कोटी आणि अमेरिकेचे पक्ष 30 कोटी, त्यांच्याकडे आपल्याला वाटतं 100% साक्षरता आहे तसं नाहीये. त्यांच्याकडे पण 15% जवळजवळ लोक साक्षर नाहीत. बरं, सगळेच जण काय बघ न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट वाचतात असं पण नाही,
सगळे जण सीएनएन पाहतात असंही नाही, असं असताना सुद्धा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी जे वातावरण तयार झालं त्या वातावरण निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग होता तो म्हणजे या मोबाईल फोनचा, या सोशल मीडियाचा. आणि म्हणून सोशल मीडियाची ताकद आपण अंडरएस्टिमेट करता कामा नये, त्याचप्रमाणे ते वाईट वळण ते घेत आहेत म्हणून त्याची पूर्णपणे जणू काही त्याच्यावर बंदीच घालावी अशा प्रकारची मागणी पण करणं योग्य होणार नाही. सोशल मीडिया चालवणारी जी माणसं आहेत त्या माणसांच्या प्रशिक्षणाची गरज आहे, त्या माणसाच्या समाज शिक्षणाची, सांस्कृतिक शिक्षणाची आणि विशेषतः नीती शिक्षणाची अतिशय गरज आहे. कारण नाहीतर सोशल मीडिया म्हणणं जसा चांगला विचार पसरू शकतो तसा वाईट विचारही किती मोठ्या वेगाने पसरू शकतो याचा उत्तम पुरावा म्हणजे काही ठिकाणी सोशल मीडियाचा वापर हा क्राईमसाठी केला गेलेला आहे. त्यामुळे क्राईम आणि एकूणच निगेटिव्हिटी ज्याला ज्याचा उल्लेख केलेला निकेला ती निगेटिव्हिटी पसरवण्यामध्ये विशेषतः सोशल मीडियाचा हात आहे. रेग्युलर कन्व्हेन्शनल मीडियाचा तसा फारसा हात जरी नसला तरी आता गंमत उलटी अशी झालेली आहे की हा जो सगळा सोशल मीडिया आहे तो जन्माला आला कन्व्हेन्शनल मीडियानंतर, म्हणजे सुरुवातीला वर्तमानपत्र, त्याच्यानंतर त्याच्याच बरोबर नाही का त्याच्यानंतर रेडिओ, त्याच्यानंतर टेलिव्हिजन, मग टेलिव्हिजन नंतर 24/7 अशा चालणाऱ्या 24 तास चालणाऱ्या बातम्या, त्याच्यानंतर टेलिव्हिजन मधले खासगी चॅनल्स, म्हणजे पहिल्यांदा फक्त सरकारी दूरदर्शन होतं, खासगी चॅनल्स नंतर मोबाईल, मोबाईलच्या नंतर मोबाईल आणि कॉम्प्युटर एकत्र पण तरी सुद्धा बातम्या नाहीत, त्याच्यानंतर आपल्याला हा सोशल मीडिया आणि आता या सोशल मीडियाचा विश्व. असा जरी हा प्रवास सगळ्या म्हणून हा तर 50 वर्षाचा आहे पण ह्या 50 वर्षामध्ये हा जो प्रवास झाला ह्या प्रवासामुळे आपल्याला लक्षात येतं की ह्या मीडियाचा आता पुढचं टोक काय असेल. तर पुढचं टोक असं असेल की आता जगाची लोकसंख्या 7 अब्ज आहे. 7 अब्ज लोकांपैकी जवळजवळ 4.5 ते 5 अब्ज लोकांना मोबाईल ऍक्सेस आहे, जवळजवळ 2.5 ते 3 अब्ज लोकांना टेलिव्हिजन ऍक्सेस आहे आणि साधारणपणे 1 अब्ज लोकांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचतात. म्हणजेच 4.5 अब्ज लोकांपर्यंत जर मोबाईल फोनच्या माध्यमामार्फत सोशल मीडिया पोहोचत असेल तर त्याची ताकद किती वाढलेली आपल्या लक्षात येईल. ही ताकद अजून पुढच्या 5 ते 10 वर्षात संपूर्ण 7 अब्ज लोकांना वेढून टाकेल, म्हणजे त्यातली अगदी लहान मुलं, पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2.5 ते 7 वयातली मुलं सुद्धा मोबाईल वापरतात, अर्थातच त्यांना त्यातला सोशल मीडियाचा मेसेज कळणार नाही कदाचित. परंतु मोबाईलचं विश्व हे आता वयानुसार पण राहणार नाही, अत्यंत वृद्ध माणसं सुद्धा मोबाईल अतिशय उत्तम वापरतात, फेसबुकवर जातात, ट्विटर करतात मेसेजेस. म्हणजेच आता मोबाईल हे आपल्या दैनंदिन संवादाचं माध्यम झालेलं आहे. आपण कदाचित ते कार्टून पाहिलं असेल की तुमच्या अनुभव सुद्धा आलेला असेल, एकाच घरामध्ये 4 माणसं राहत असतील आणि ती जर एकाच डायनिंग टेबलवरती जेवायला बसली असतील तर ती चौघही जण, अशी ती चित्रपट प्रसिद्ध झाली आणि वस्तुस्थिती पण आहे, चौघही जण आपापल्या मोबाईलवरती दुसऱ्याच कोणाशी तरी बोलत असतात पण एकमेकांशी बोलत नसतात. ते असतात एकाच ड्रॉइंग रूम मध्ये बसलेले, एकाच डायनिंग टेबलवर बसलेले, पण त्यांचा संवाद मात्र त्या 4 लोकांच्या मध्ये अगोदर बाहेरच जगाशी चालू असतो. जेवण्यापुरते ते एकत्र असतात किंवा त्या ड्रॉइंग रूम मध्ये बसण्यापुरते ते एकत्र असतात, त्यांचा संवाद जागतिक पातळीवरती होत असतो आणि तो संवाद खरोखरच जागतिक पातळीवरती होत असतो. कारण आता नुसत्या एका क्लिकवरती तुम्हाला दुबई असो किंवा लंडन किंवा न्यूयॉर्कला तुम्ही संबंध ठेवू शकता. मला आठवतंय की आमच्या मी ज्या वेळेला वर्तमानपत्रात नोकरी सुरू केली पत्रकारितेमधली, त्यावेळेला लोकांच्या घरी फोन नसायचा आणि फोन मिळवण्यासाठी एखाद्या खासदाराचा किंवा एखाद्या मंत्र्याचा किंवा एखाद्या कलेक्टरचा वशिला लावून फोन मिळवायला लागायचा. तो सुद्धा साधारणपणे असं म्हणता येईल की 10-15 हजार लोकांमध्ये एकच फोन असं त्यावेळेचं वातावरण होतं, ते जो प्रामुख्याने शहरात. म्हणजे इतकी वाईट अवस्था होती की आता तुम्ही औरंगाबादमध्ये आहात, म्हणजे तुमचे विद्यापीठ औरंगाबादमध्ये आहे, औरंगाबादहून जालन्याला जर एखाद्याला निरोप पाठवायचा असेल तर तो निरोप पाठवणं फोनवरून एसटीडी लावायला लागायचा आणि तो एसटीडी तुम्ही बुक केल्यापासून तो केव्हा मिळेल सांगता येत नाही, किमान 4 तास तरी त्याला लागायचे आणि तो तुम्ही लाईटनिंग कॉल केला तर तरी तुम्हाला 2.5 तास लागायचे. खरं म्हणजे तुम्ही जालन्याला तेवढ्या काळात पोहोचू शकत होतात इतका काळ मुळी तो फोन करायला लागायचा. ही अवस्था फक्त 50 वर्षापूर्वीचे, खरं म्हणजे 40 वर्षापूर्वीचे. कारण मला आठवतंय माझ्या हाताखाली असलेले जे पत्रकार होते त्यांना जर डोंबिवलीवरनं किंवा माझे सहकारी होते त्यांना डोंबिवलीवरनं जर मुंबईला यायचं असेल इतक्या कमी अंतरावर आणि त्यांना जर येता येत नसेल आणि त्यांना जर असा निरोप पाठवायचा असेल की मी आज येऊ शकत नाही तर ते फोनवरती पाठवणं शक्य नव्हतं. कारण त्या तिथून तो एसटीडी करणं म्हणजे ट्रंकॉल करणं भाग होतं, त्याच्यापेक्षा तो सरळ व्हीटीला येऊन मी आज ऑफिसला येणार नाही सांगून परत जाऊ शकला असता. अशा प्रकारचं कम्युनिकेशन ॲटमॉस्फिअर
टेक्नॉलॉजीने दिलं होतं. म्हणून मी म्हटलं की आपल्या जीवनाचं संपूर्ण आमूलाग्र जे की सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय बदल घडतोय तो तंत्रज्ञानाच्या माध्यमामार्फत घडतोय आणि त्या तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्त परिणाम कोणावर असेल तर तो मीडियावरती आहे, म्हणजेच कम्प्युटरवरती आहे, म्हणजेच मोबाईल फोनवरती आहे. आता हळूहळू असं म्हणतायत की हाच मोबाईल फोन आत्ताच हाच टेलिव्हिजन किंवा हाच कम्प्युटर आता 3D नाहीये, परंतु ज्या वेळेला हे फोन 3D होते आणि ज्या वेळेला हे आपले जे मोबाईल फोन आहेत त्याच्यावरती डोल्बी साऊंड सुरू होईल आणि आत्ताच जगामधली जवळजवळ सगळी एकूणच चित्रपट सृष्टी कोणत्याही भाषेतली ही जशी मोबाईलवरती आत्ता माध्यमातून आलेली आहे तशी ज्या वेळेला संपूर्ण जगातले चित्रपट कार्यक्रम टेलिव्हिजन प्रोग्राम स्वतंत्र केलेले प्रोग्राम ते मगाशी म्हटलेले तसे टिकटॉकचे प्रोग्राम हे सगळं ज्या वेळेला मोबाईलवरती येईल आणि ते सुद्धा 3D पद्धतीने येईल, ही काही 8-10 वर्षामधली पुढची स्टेप आहे असं म्हणतात, त्यावेळेला तुमचं आणि माझं मानसिक सामाजिक सांस्कृतिक जीवन पूर्णपणे ढवळून निघालेलं असेल. एक गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एक प्रकारची अफू जशी आहे, पूर्वी धर्म हा अफू सारखा आहे असं म्हणायची एक प्रथा होती, ते खरंही आहे. आपण पाहतोय आपल्याकडे धर्माने एखाद्या माणसाला वेढलं, धर्माच्या विचाराने वेढलं की तो कसा फॅनॅटिक होऊ शकतो हे फक्त इस्लाम पुरतं मर्यादित नाही, आपल्याला फक्त इस्लामिक रिलिजियस फंडामेंटलिझम दिसतो, परंतु ख्रिश्चन फंडामेंटलिझम आहे, हिंदू फंडामेंटलिझम सुद्धा आहे. असं नाही की सगळे हिंदू हे अजिबात फॅनॅटिक होऊ शकत नाहीत. नथुराम गोडसे हिंदूच होता आणि त्यांनी पहिला दहशतवादी हल्ला केलाय महात्मा गांधींवरच. त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणी असो धर्माने एखादा मनुष्य वेडा झाला की त्याला ते फॅनॅटिक होण्यासाठी कोणत्याही धर्माचं त्या 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 काळामध्ये त्या त्या माणसांवरती होणारा संस्कार हा भयानक होऊ शकतो आणि तो संस्कार जर माध्यमांच्या मार्फत आला तर त्याचा विस्तार अधिक प्रपोर्शनने वाढतो, जिओमेट्रिकल प्रपोर्शनने वाढतो आणि ते लक्षात घेऊन आपल्याला आता ठरवायचं आहे की हे जे वाढणारं माध्यमाचं स्थान आहे, हा जो माध्यमांचा प्रभाव आहे, या माध्यमांमधून येणारा जो विचार आहे तो कसा असायला हवा हे ठरवण्याचं माध्यम, हे ठरवण्याची संस्था, हे ठरवण्याचा विचार, हे ठरवण्याचं शिक्षण म्हणजे माध्यम शिक्षण. आता जी मुलं शिकतात त्यांना बातमी कशी द्यायची एवढंच तसं शिकून चालणार नाही, ते शिकवतात. अग्रलेख कसा लिहायचा तेवढे शिकवतात, तेही शिका. परंतु आता ह्या सोशल मीडियावरती तसा अग्रलेख किंवा तशा प्रकारचा लेख याचं महत्व तुलनेने दिवसेंदिवस कमी होत जाणार आणि डायरेक्ट कम्युनिकेशन वाढणार. त्या कम्युनिकेशनमध्ये इंटरप्रिटेटिव्ह कम्युनिकेशन सुद्धा येणार, म्हणजे एखादी घटना घडली तर त्याच्या पाठीमागे कोणकोणते फोर्सेस होते, ती घटना कशी घडत गेली याचं निवेदनही आता तुम्हाला सोशल मीडियावरती मिळणार, ते वर्तमानपत्रात मिळणार नाही परंतु हल्ली असं म्हटलं जातं आणि ते काही प्रमाणात खरं आहे की मोबाईलवरनं कोणताही संदेश किंवा कोणताही विचार घेणारा मनुष्य त्याची अटेन्शन स्पॅन जी आहे, त्याची रिटेन्शन कपॅसिटी जी आहे आणि अटेन्शन स्पॅन हा जास्तीत जास्त 3 मिनिटाचा आहे. त्यामुळे खूप मोठा जर लेख मोबाईलवरनं वाचायचा असेल तर लोक तो वाचून एक 6-7 पॅराग्राफ झाले की आपण तो कोणाला फॉरवर्ड करायचा ह्याचाच विचार करायला लागतात, 6-7 पॅराग्राफ खूप झाले. त्यामुळे मीडियामधनं म्हणजे सोशल मीडियामधनं फॉरवर्डिंग जास्त वाढलंय, रिडिंग कमी झालंय आणि फॉरवर्डिंग जास्त वाढल्यामुळे आणि ते न वाचता प्रामुख्याने केल्यामुळे त्याच्यामधनं आपण काय फॉरवर्ड केलं आहे याचाही विचार पूर्णपणे केलेला नसल्यामुळे आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरचे जातीय दंगे, मग ते अमेरिकेमध्ये गौरववर्णी आणि कृष्णवर्णी यांचे असतील किंवा पाकिस्तानमध्ये इस्लाम यांचे इतर धर्मियांच्या बद्दल असतील किंवा भारतामध्ये हिंदू मुसलमानचे असतील किंवा तामिळनाडूमध्ये श्रीलंकन तामिळ आणि श्रीलंकन शहरी लोकांमध्ये असतील किंवा आत्ता आपण ब्रह्मदेशमध्ये पाहतोय म्यानमारमध्ये पाहतोय ज्या पद्धतीने रोहिंग्यांवरती अत्याचार होत आहेत त्या सगळ्या. आत्ता म्हणजे गंमत अशी आहे की ग्लोबलायझेशन हे 1991 सुरू झालं आणि 1991 या नवीन तंत्रज्ञानाला एकदम उठाव प्राप्त झाला, म्हणजे एका बाजूला जागतिकीकरण आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिकीकरण हे चालू असताना त्यावेळेला अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की आता बॉर्डरलेस वर्ल्ड तयार होईल, आता रिलिजियस बाउंड्रीज राहणार नाहीत, नॅशनल बाउंड्रीज राहणार नाहीत, कास्ट बाउंड्रीज राहणार नाहीत, लिंग्विस्टिक बाउंड्रीज सुद्धा ओलांडल्या जातील, कारण आपल्याला माहिती आहे गुगल आपल्याला एकाच वेळेला 10-10 भाषेत सुद्धा भाषांतर करून देतो, म्हणजे लिंग्विस्टिक बाउंड्रीज सुद्धा जातील, म्हणजेच माध्यमांच्या मार्फत मोबाईलच्या माध्यमामार्फत कॉम्प्युटरच्या मार्फत आता कोणत्याच बाउंड्रीज राहणार नाहीत, मार्केटच्या बाउंड्रीज राहणार नाहीत, कोणी कुठेही त्यांचा माल विकू शकेल किंवा विकत घेऊ शकेल किंवा निर्माण करू शकेल. किंबहुना त्याच्याचमुळे चीनचं महत्व जे जगात गेल्या 30 वर्षात वाढलं त्याचं प्रामुख्याचं कारण
तंत्रज्ञान होतं, अमेरिकेतलं भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये आलं आणि चीनमधनं निर्माण होऊन त्या गोष्टी जरी मेड इन चायना असल्या तरी त्यांचं तंत्रज्ञान अमेरिकन होतं, ते जगभर दिलं गेलं गेलं. आता ॲपलचा फोन आपल्याकडे आपण वापरतात किंवा सॅमसंगचा, हे काही सगळे त्या त्या देशांमध्ये निर्माण केले जात नाहीत, ते चीनमध्ये केले जातात, मलेशियात केले जातात, बांगलादेशमध्ये केले जातात आणि ते जगभर विकले जातात. म्हणजे मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया असं आपण म्हणतो, त्यावेळी त्या मेक इन इंडियाला आता संदर्भ वेगवेगळे तयार झाले. आता ते मेक इन इंडिया प्रॉडक्ट हाच मुळी चीनमध्ये बनलेला असेल. तुम्हाला कल्पना असेलच की मुंबईला, बहुतेक तुमच्याकडे सुद्धा, पण मुंबईला विकले गेलेले छोटे गणपतीच्या काळात हे सुद्धा चीनमध्ये बनवून आले होते. पण मजेशीर गोष्ट अशी की सुमारे 25 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये मी एकदा टेबल स्टँड जो असतो त्या टेबल स्टँडवरती अमेरिकेचा झेंडा आणि तो लिबर्टी स्टॅच्यू असं त्या टेबल स्टँडवरती असं आणि पेन असतं त्याच्यात, तर ते विकत घ्यायला म्हणून मी गेलो होतो. घेतलं माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं मला पण एक तो टेबल स्टँड घेऊन ये, म्हणून मी तो घ्यायला गेलो होतो, घेतला पण विकत आणि आल्याबरोबर मी त्याला तो प्रेझेंट दिला. त्याने मला फोन केला, अरे मी तुला सांगितलं होतं अमेरिकेत आण, म्हटलं आहे ना त्याच्यावर तो अमेरिकन लिबर्टी स्टॅच्यू आणि अमेरिकेचा झेंडा, तो म्हणला नाही त्याच्या खाली लिहिलेलं आहे की मेड इन चायना. म्हणजे अमेरिकेचा लिबर्टी स्टॅच्यू किंवा त्यांचा झेंडा सुद्धा मेड इन चायना करून, म्हणजे म्हटलं तर तो अमेरिकेचा प्रचार होता परंतु बनला होता सगळ्या चीनमध्ये. अशा वेगळ्याच प्रकारचं त्या ग्लोबलायझेशनचं तंत्र निर्माण झालं. परंतु असं वाटलं होतं 1991 मध्ये की बॉर्डरलेस वर्ल्ड तयार होईल, मार्केट बाउंड्रीज नाही, रिलिजियस बाउंड्रीज नाही, इव्हन लिंग्विस्टिक बाउंड्रीज नाही, नॅशनल बाउंड्री नाही. आपण मात्र आता प्रत्यक्षात पाहतोय 1991 जागतिकीकरणापासून ते आता 2021 या काळामध्ये, म्हणजे 30 वर्षाच्या काळामध्ये जागतिकीकरणाबरोबर जागतिक विभाजन सुद्धा वाढलंय. सांस्कृतिक विभाजन वाढलंय, सामाजिक विभाजन वाढलंय, राजकीय विभाजन वाढलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन होऊन त्यातनं 15 प्रजासत्ताक तयार झाली. एक बलाढ्य देश ज्यांच्याकडे 25,000 अण्वस्त्र होती, क्षेपणास्त्र होती, पण त्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांनी त्यांना त्यांचा देश सांभाळता आला नाही, देश फुटला, विघटित झाला आणि 15 प्रजासत्ताक एका सोव्हिएत युनियन नावाच्या त्यावेळेला मानल्या गेलेल्या महासत्तेतनं निर्माण झाली. युगोस्लाव्हिया एवढा मोठा देश होता, बऱ्यापैकी श्रीमंत होता, समाजवादी होता, त्याच्यातनं 7 प्रजासत्ताक तयार झाली, युगोस्लाव्हियाचं विघटन झालं. जेकोस्लोवाकियाचं विघटन झालं आणि त्यातनं चेक रिपब्लिक ऑफ चेक आणि रिपब्लिक ऑफ स्लोवाकिया अशी दोन राज्य तयार झाली. अशा प्रकारे सबंध जगभर एका बाजूनी जागतिकीकरण वाढत असताना दुसऱ्या बाजूनी फ्रॅगमेंटेशन म्हणजे त्याचं विभाजन जगभर आपल्याला होताना दिसतंय. हे विभाजन गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आणि ते आत्ता वाढण्याचं कारण आपला सोशल मीडिया किंवा हे माध्यम होत आहे. म्हणजे हे सोशल मीडियाचं माध्यम म्हणजे माध्यमाचं तंत्रज्ञान आणि हा माध्यमाच्या तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम जर असाच वाढत गेला तर आपल्याला ह्या जगाची एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता हे टिकवणं दिवसेंदिवस अशक्य होत जाईल. आपल्या मनामध्ये जी द्वेषभावना असते, मग ती हिंदूंना मुसलमानांबद्दल असेल, मुसलमानांना हिंदूंबद्दल असेल, किंवा गौरवर्णियांना कृष्णवर्णियांबद्दल असेल अमेरिकेमध्ये, ती द्वेषभावना जोपासण्याचं एक मुख्य साधन म्हणजे हा मीडिया आहे, हे माध्यम आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागचा विचार आहे. म्हणजे मोबाईल काही स्वतःहून विचार करून तो द्वेष पसरवत नाही, तो गैरसमज मोबाईल फोन पसरवत नाही, मोबाईल फोन वापरला जातो तो द्वेष पसरवणाऱ्यांनी त्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे द्वेष वापरणारे जे लोक आहेत, द्वेष वापर पसरवणारे जे लोक आहेत त्यांचं प्रशिक्षण व्हायची गरज आहे. त्यामुळे याच्या पुढे आपल्याला नुसतं तंत्रज्ञान शिकून चालणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या मार्फत आपल्याला काय सांगायचं आहे, कोणाला जोडायचं आहे का, कोणाला तोडायचं आहे, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे याच्या पुढच्या जर्नलिझमच्या कोर्सेसमध्ये नुसती टेक्नॉलॉजी शिकवून चालणार नाही, तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमामार्फत आपल्याला काय काय साधता येईल आणि जर ते साधलं नाही तर काय दुर्दैव होऊ शकेल, काय दुर्दशा होऊ शकेल, हे सुद्धा आता आपल्याला सांगण्याची गरज आहे. किंबहुना आत्ता जर तुम्ही पाहाल तर जगामध्ये साधारणपणे 15 ते 20 कोटी लोक यांना देशच नाही आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे म्यानमारमधल्या म्हणजे पूर्वीच्या ब्रह्मदेशमधल्या रोहिंग्यांना, म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांना त्यांच्या देशातनं हाकलून दिलंय, बांगलादेश त्यांना घ्यायला तयार नाही, भारतात त्यांना घेऊन देत नाहीत, ब्रह्मदेशात त्यांना राहून देत नाहीत, म्हणून ते एका बोटीमध्ये बसून इकडे तिकडे भटकतायत. जगामध्ये 3.5 ते 4 कोटी लोक असे आहेत की जे समुद्रामध्ये भटकतात, कोणीतरी आपल्याला कुठेतरी किनाऱ्यावरती आसरा देईल म्हणून. असे फोर्स्ड आउट उपरे ज्यांना म्हणतात, त्या उपऱ्यांच्यावरती अलीकडेच आपले
शेखर देशमुख माझे जे पत्रकार आहेत त्यांनी उपऱ्यांचं विश्व नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि जगभर ही समस्या कशी आहे, आता जर 4.5-5 कोटी लोक देशहीन परिस्थितीमध्ये भूमीच्या शोधामध्ये फिरत असतील तर मग आपण जागतिकीकरण झालं म्हणजे काय झालं, कोणाचं जागतिकीकरण झालं, भांडवलाचं जागतिकीकरण झालं असेल, मोबाईलच्या मेसेजेसचं जागतिकीकरण झालं असेल, तंत्रज्ञानाचं जागतिकीकरण झालं असेल, पण लोकांचं जागतिकीकरण झालेलं नाही, लोकांचं विभक्तीकरण चालू आहे. आपल्याला खरं माध्यमांचा वापर हा लोकांचं जागतिकीकरण करण्यात, नुसतं व्यापाराचं नाही, नुसतं उद्योगांचं नाही, नुसतं तंत्रज्ञानाचं नाही, तर लोकांच्या भावनांचं, त्यांच्या सद्भावनांचं जागतिकीकरण करायचं असेल तर हेच माध्यम उपयोगी पडणार आहे. जसं ॲटम बॉम्ब हे जसं त्या न्यूक्लिअर एनर्जीचं एक आपत्ती आहे, त्याच न्यूक्लिअर एनर्जीमधनं इलेक्ट्रिसिटी सुद्धा निर्माण होते, म्हणजेच विधायकही होऊ शकतं आणि विघातकही होऊ शकतं. विधायकता आणि विघातकता ही वापरणारा ठरवतो, ते प्रत्यक्ष तंत्रज्ञान ठरवत नाही. त्यामुळे माध्यमांचं तंत्रज्ञान कसं वापरायचं हे ठरवण्याचा ह्याच्या पुढचा काळ आहे. मला जर तुम्ही विचाराल की तुम्ही आशावादी आहात का निराशावादी आहे, तर मी म्हणेन मी निराशावादी नाही आणि आशावादी नाही, कारण असं काही वाद स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. आपण काय करतो, आपण कोणत्या प्रवृत्ती, कोणतं शिक्षण रुजवतो, आपण समाजामध्ये द्वेष निर्माण करतो का आपण समाजामध्ये सहकार्याची भावना निर्माण करतो, ह्याच्यावरती मी आशावादी का निराशावादी ठरणार आहे. मी नव्हे, कोणी जगातला. त्यामुळे ज्यावेळी लोक असं म्हणतात की आता ट्रम्प पडलेले आहेत आणि बायडन निवडून आले आहेत त्यामुळे आता अमेरिकेची परिस्थिती सुधारेल, म्हणजे जे ट्रम्प विरोधक आहेत ते म्हणतात. आता अशा प्रकारचे सगळीकडे जगभर निष्कर्ष काढले जातात की अमुक एक राजकारणी निवडणुकीत पडला की त्याच्यानंतर जग लगेच सुधारेल, त्याच्यामुळे परिणाम होईल, परंतु लगेच सुधारेल असं वातावरण आता नाही. कारण जरी ट्रम्प हारलेले असले तरी ट्रम्पवादी विचार तिकडे मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडे हिंदुत्ववादी विचार हा काही केवळ सरकार करत नाही, लोकांमध्येही तो आता पसरलेला आहे. इस्लामिझमचा प्रचार हा पाकिस्तानमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर रुजला आहे. जरी एखादा इस्लाममध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये सेक्युलर विचार करणारा माणूस आला तरी तो द्वेष पसरलाय त्याचं काय करणार, हिंदूंमधला द्वेष पसरलाय त्याचं काय करणार, अमेरिकेतल्या कृष्णवर्णी गौरवर्णींच्या द्वेषाचं काय करणार. हे द्वेषाचं माध्यम म्हणजे आत्ताचा हा मीडिया आहे. ह्या मीडियामधनं आपल्याला तर मुक्त व्हायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल एकदा एका वर्तमानपत्रात सांगितलं होतं नो टीव्ही डे, म्हणजे त्याशी टीव्ही पाहायचा नाही. तसं एका मध्या रवीश कुमारांनी सांगितलं होतं टीव्ही पाहू नका. अजून एका मीडियाच्या माध्यमात सांगितलं की निदान 2 दिवस तुम्ही मोबाईल फोनच वापरू नका आणि तुम्ही जीवन तो कसं काढता येईल ते पहा. आता लोकांना मोबाईल नसणं म्हणजे आपल्या शरीराचा एखादा अवयव नसणं असं वाटतं. जर सुमारे 5 ते 10 मिनिटाच्या काळात आपल्याला एकही मेसेज आला नाही, एकही व्हॉट्सअप आला नाही, आपण फेसबुकवर काही पाहिलं नाही, आपल्याला फेसबुकवरचं काही मेल आलं नाही, तर आपल्याला वाटतं की आपण हरवलेत की काय. म्हणजे मोबाईलमधनं किंवा कॉम्प्युटरमधनं आपलं जीवन आता रिलेट होतं एकमेकांशी, आणि जर त्याच्यामार्फत काही नसेल तर आपण डिस्कनेक्ट झालो असं वाटतं. याचा अर्थ आपण त्यांच्यावरती सायकोलॉजिकल डिपेंडन्स आपला वाढला आहे. हा सायकोलॉजिकल डिपेंडन्स मोबाईल फोनवरती किंवा आधुनिक तंत्रज्ञानावरती वाढणं हे अतिशय विघातक आहे. आपल्याला चिंतनाला, मननाला, विचार करायला, संवादाला, मानवी संवादाला वेळच मिळत नाही, कारण तो सगळा संवाद आता मोबाईलनी मोनोपोलाइज केलाय, कॅप्चर केलाय. त्या कॅप्चरमधनं आता आपल्याला मुक्त व्हायचंय. दर्पण ज्यावेळ सुरू झालं तेव्हा त्याचा काही ताबडतोब स्वातंत्र्य हेतू नव्हता, पण लोकांचं शिक्षण हा हेतू होता. टिळकांचा हेतू स्वातंत्र्य हा होता, त्यामुळे माध्यमाचा वापर स्वातंत्र्यासाठी होता इंग्रजांपासून. आता आपल्याला अशा प्रकारच्या माध्यमापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा वेगळा काळ सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा माध्यम हे मीडियाचंच आहे, म्हणजे मोबाईल फोनचंच आहे. हे लक्षात घेऊन आपण आता आपल्या माध्यमसृष्टीबद्दल, आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहाराबद्दल आणि आपल्या मानसिकतेबद्दल आपण विचार करायची वेळ आली आहे. नवीन माध्यमांचा विचार, याचा अर्थ नवीन विचार. माध्यमं नवीन असतील किंवा जुनी असतील पण त्यातनं तुम्ही काय सांगताय हा नवा विचार आता आणला पाहिजे. खऱ्या अर्थाने सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक जागतिकीकरण घडवून आणण्याचं आव्हान नव्या पिढी समोर आहे. जर तेही संकुचित विचाराच्या बळी पडले तर माध्यमातलं किती शिक्षण घेतलं तरी तसं नवं सांस्कृतिक जागतिकीकरण होणार नाही, हे लक्षात ठेवून आपण आपला व्यवहार करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.
तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान हे खरोखर वरदान आहे, परंतु माध्यमाचा विचार करताना या तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत, या माध्यमांमधून कोणता मेसेज आपण देणार आहोत हे खरोखर महत्वाचं आहे. या दृष्टीनेच विद्यार्थ्यांनीही माध्यम शिक्षण घेणं गरजेचं आहे असाच यातून अर्थ निघतो. पण नवीन ऑडिओ व्हिज्युअल बरोबर आला ना? हो सर. तेच माध्यम बुडायचं असं म्हटलं. येस सर. म्हणजे पारंपरिक माध्यमे जपताना आपल्याला सोशल मीडिया आपल्या समोर आहे, हे खरोखर वरदान आहे, खूप मोठं चॅलेंज पण आहे. या दृष्टीनेच आपण याचा योग्य आणि सकारात्मक गोष्टींसाठी वापर करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. मी आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना, बरेचसे आपले जर्नलिझमचेच विद्यार्थी आहेत, त्यांना मी सांगणार आहे की आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका, ते मी सरांना सरांपर्यंत मी ते पोहोचवेन. आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोप करणार आहे डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, कुलगुरू MGM विद्यापीठ. काही प्रश्नोत्तर आणि त्याच्यानंतर समारोप होणार. सर काही प्रश्न येतील त्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे. सध्या प्रिंट मीडियाच्या बाबतीत थोडस नकारात्मक वातावरण आहे किंवा प्रिंट मीडियाचा खप, वृत्तपत्राचा खप कमी झालेला आहे, तर त्याचं फ्युचर काय असेल आपल्याला काय वाटतं? अजून एक 25 वर्षानंतर आता ज्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो तशा प्रकारचे वर्तमानपत्र छापणं आणि आपल्या घरामध्ये ती येणं हे जवळजवळ बंद झालं असेल, थोड्याफार प्रमाणात चालू असेल, पण तो अगदी अपवाद असेल. कारण आता वर्तमानपत्र थेट कॉम्प्युटरवरती, मोबाईलवरती आणि आयपॅडवरतीच मिळायला लागतील, त्यामध्ये छापण्याची गरज लागणार नाही, निर्माण होतील, त्याचा लेआउटही होईल, पण तो कॉम्प्युटरच्या माध्यमातूनच होईल. परंतु ह्याचा अर्थ पत्रकारिता बंद पडेल असं नाही, वर्तमानपत्र बंद पडेल असं नाही. वर्तमानपत्र तुमच्यापर्यंत पोचण्याचं माध्यम बदलेल. ते पूर्वी छापील कागद हे होतं, ते आता इलेक्ट्रॉनिक वर्ड बनणं किंवा मोबाईल बनणं ते आपल्यापर्यंत येईल. त्यामुळे वर्तमानपत्राच्या, आजच्या वर्तमानपत्रांचं भवितव्य या स्वरूपामध्ये वाईट आहे, पण याचा अर्थ पत्रकारितेचं स्वरूप वाईट आहे किंवा भविष्य वाईट आहे असं नाही. धन्यवाद सर. सर याला जोडूनच आणखी एक प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबद्दल किंवा टीव्ही मीडियाबद्दल आपलं मत काय आहे? कारण कोरोनाच्या काळामध्ये थोडासा अविश्वास निर्माण झाला होता या माध्यमांबद्दल, त्यामुळे आपल्याला काय वाटतं की टीव्ही मीडियाची काय स्थिती आहे किंवा काय राहील? थोडासा नाही, भरपूर अविश्वास निर्माण झाला होता. आणि त्याचं कारण असं होतं की कोणत्याही गोष्टीबद्दल खात्री लायकरित्या कोणावरही निश्चितपणे विश्वास टाकावा अशा प्रकारच्या बातम्या येत नव्हत्या, आणि काही काही बातम्या सफाईने टाळल्या जात होत्या. अगदी आत्ताच तुम्ही उदाहरण जर घ्याल तर ते 2 लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती कसे राहत आहेत, कसे जगतायत? आतापर्यंत 65 शेतकरी मेलेत, ते काही कोविंदने नाही मेलेले, ते त्या थंडीनी, त्या हवेनी, त्या वातावरणाने मध्ये ते आजारी पडून मेलेले आहेत. परंतु त्यांचं तिथे कसं चाललंय ह्याच्याबद्दल मीडियाला कुतूहल असायला पाहिजे, त्यांनी त्याच्याबद्दल द्यायला पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य का अयोग्य, त्यांच्या आंदोलनाचा प्रकार योग्य का अयोग्य, मागण्या हे मुद्दे नंतर आहेत. वस्तुस्थिती ही आहे की तिथे 2 लाख लोक जमलेले आहेत, त्यांचं जीवन कसं चाललंय तिथे याच्याबद्दल तुम्हाला वर्तमानपत्रांमध्ये काहीही माहिती दिसणार नाही. किंवा आता दुसरी गोष्ट घ्या, आता सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट सुप्रीम कोर्टाने क्लिअर केला, म्हणजे दिल्लीच्या राजधानीमध्ये पार्लमेंटच, जुनं पार्लमेंट जाऊन नवीन पार्लमेंट बांधलं जाणार आहे. त्याचे परिणाम काय काय होतील? जवळजवळ 15 ते 20 बिल्डिंगा, उंच बिल्डिंगा पाडून टाकल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे मुंबई दिल्लीवरती काय परिणाम होईल याच्या संबंधातली, हे योग्य आहे का, ते सौंदर्यशास्त्राच्या आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनात योग्य आहे का, ह्याच्याबद्दल जितकी सविस्तर चर्चा व्हायला हवी आणि त्याच्यानंतर ते बांधकाम सुरू व्हायला हवं, तशी झालेली नाही. एकदम रेकमेंड केलं गेलं तसे त्याला 7 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी सांगितलं जातं, पण त्या पार्श्वभूमीवर काय चर्चा होती सांगितलं जात नाही कोणत्याही वर्तमानपत्राने, टीव्ही चॅनलने याच्या संबंधामध्ये योग्य तेवढा विचार प्रचार केलेला नाही. आणि हे सर्व माध्यमांचं आपल्या लक्षात येईल की उणीव आहे, आणि त्यामुळे आत्ताच्या माध्यमांवरती विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही. मी 50 वर्ष माध्यमांमध्ये नोकरी करून सुद्धा मला विचाराल तर माझाही त्याच्यावर विश्वास नाही. एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला, तुम्ही अविश्वसनीय
असं वातावरण म्हणतो मी त्याला सुमारीकरण म्हणतो. उथळपणा आलाय म्हणजे गेले काही महिने विशेषतः गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये मी अगदी त्याची नोंद ठेवत होतो की एकही बातमी खरी निघत नाही. राहुल गांधी नांदेडहून लढणार, अक्षय कुमार लोकसभा निवडणूक तो कसा काय निवडणूक लढवू शकतो, म्हणजे इतक्या बातम्या आहेत या सगळ्या संदर्भामध्ये. किंवा शरद पवार युपीएचे चेअरमन बनणार, अगद्या कालची बाळासाहेब थोरात प्रदेश अध्यक्षाचा राजीनामा दिला, प्रत्येक बातमी प्रकाश वृत्तवाहिनींची बुमरँग होते. इतका उथळपणा जो आलेला आहे त्याला तुम्ही अविश्वसनीयता म्हणायचं का उथळ सुमारीकरण म्हणायचं मीडियाचं? खरं म्हणजे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मुद्द्यातच आहे, प्रश्नातच आहे. सुमारीकरण, उथळपणा आणि अविश्वसनीयता एकमेकांशी निगडीत आहे आणि तेच त्यांना आपल्याला प्रत्यक्षात दिसतंय. ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींनी पत्रकारिता केलेली आहे ती तर माझ्यामध्ये नुसती अविश्वसनीय नाहीये तर ती समाजाला विघातक पत्रकारिता आहे. त्यामुळे आता जे तीन शब्द वापरले त्याच्यामध्ये विघातकीकरण हा पण एक मुद्दा घ्यायला लागेल. सुमारीकरण, अविश्वसनीयता, बाजारीकरण आणि विघातक पत्रकारिता असा एक चौथा प्रकार आता जन्माला आलेला आहे. त्यामुळे तू म्हणतो त्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आणि ते जे झालेलं आहे आत्ता त्याला जबाबदार कोण आहे? त्याला केवळ सरकारने जबाबदार, त्याला केवळ पत्रकारितेचे मालक जबाबदार नाही, त्याला पत्रकार जबाबदार आहेत. जर पत्रकारांनी सांगितलं, जर पत्रकारांनी सांगितलं, जर अँकरनी सांगितलं मी या खोट्या बातम्या देणार नाही तर कोणाची ताकद आहे? मग तो त्याला फार नोकरी गमवायला लागेल. पण असं सगळ्यांनी जर सांगितलं गांधीजींच्या भाषेमध्ये सत्याग्रहाच्या पद्धतीने की आम्ही ही बातमी देणार नाही आमच्यावर किती दबाव आला तरी, मग तो सरकारकडनं येवो किंवा मालकाकडनं येवो किंवा संपादकाकडनं येवो असं जर सांगितलं तर मला वाटतं अशी पत्रकारिता विघातक करणारी जाणार होणार नाही. परंतु तसे तसा कॉन्फिडन्स, तशी स्पाईन ज्याला म्हणतो तसा कडा. नुसतं कविता म्हणणं ठीक आहे कुसुमाग्रजांची की लढा म्हणून म्हणा मी लढेन हे कविता म्हणणं ठीक आहे. प्रत्यक्षामध्ये तिथे नोकरी टिकवणं जास्त महत्वाचं मानलं जातं. कणा दाखवायचा प्रसंग आला की सगळे कणे कसे मोडतात हे मी फार जवळनं पाहिले. सिनियर्समध्ये असलेला समंजसपणा जो आहे किंवा सिनियर्सचे जे सोर्स आहेत, म्हणजे आता मी तुमच्या हातात, तुम्हाला ते आवडत नाही, तुमच्या हाताखाली पण मी काम केलंय, आमची जर एक बातमी बुमरँग झाली किंवा खोटी ठरली तर आमचे सिनियर्स म्हणजे तुम्ही असा रमेश जवळ असतील, रमेश राजवंश असतील, इकडे शरद मोडक असतील, तर तुम्ही आमची बातमी ती बुमरँग झाल्यावर किंवा ती खरी ठरत नाही म्हटल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या सोर्स मधून ती बातमी कशी खोटी होती आम्हाला पटवून देत असत आणि खरी बातमी काय सांगत असत. माध्यमांमधल्या सिनियर्समधला एक समंजसपणा आणि त्यांचे स्वतःचे सोर्स असणं जे आपल्या काळात होतं ते कमी झालंय असं असं नाही म्हणता येणार का? याचं कारण असं आहे की जबाबदारीची जाणीव, सामाजिक जाणीव, सांस्कृतिक प्रगल्भता आणि राजकीय अंडरस्टँडिंग हे आत्ता झपाट्याने लयाला चाललेलं आहे. त्यामुळे आत्ता जे चमचमीत वाटतंय, जे आत्ता पटकन लोकांपर्यंत जाईल असं वाटतंय ते ताबडतोब देऊन टाका. आणि गंमत म्हणजे आता इतका बेजबाबदारपणा वाढलाय की आपली बातमी चुकीची होती आणि त्याच्यामुळे समाजात एकदम हाहाकार वाजला याच्याबद्दल साधा खेद सुद्धा व्यक्त करायची आता पद्धत नाही. आता साधारण एक सोपं आणि सहज लक्षात लोकांचे येईल असं उदाहरण द्यायचं म्हणजे सुशांत राजपूतच्या वरती 3 महिने, 1 महिना नाही 3 महिने सगळे इंग्रजी चॅनल आणि सगळे मराठी चॅनल लीड स्टोऱ्या देत होते. ज्यावेळेला आपल्या देशामध्ये सीए विरोधात आंदोलन चालू होतं, कोविडचा क्रायसिस चालू होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन हळूहळू सुरुवात झाली होती, आता ती टोकाला गेली, हे सगळे प्रश्न बाजूला टाकून जणू काही देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न सुशांतची आत्महत्या आहे का तो खून आहे आणि नंतर शेवटी प्रत्यक्षात ती आत्महत्या निघाल्यानंतर सडनली सगळ्यांनी बंद केलं, ती चर्चाच बंद केली. एकाने सांगितलं की आम्ही 3 महिने जे तुम्हाला मूर्ख बनवलं त्याच्याबद्दल आम्ही क्षमा मागतो म्हणून. आणि कंगना रनौतची हल्ली प्रतिक्रिया सगळ्या गोष्टींवर देतात, म्हणजे बजेट कसं असेल त्या अर्थसंकल्पावरती पण कंगना रनौत, मला एवढी ती इतकी विद्वान असेल हे मला माहिती नव्हतं, ती सगळ्या विषयांवर बोलू शकते की आपल्या देशाचं विघटन होईल का, शेतकऱ्यांच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत हे पण ती सांगते. आता म्हणजे तिला शेती, त्यातलं अर्थशास्त्र, राजकारण, कायदा हे सगळं कळतंय मला माहित नव्हतं. मग कंगना रनौत बिचारायला फक्त सिनेमात काम कशाला करायला होतं, तिला पंतप्रधानच करून टाकायला पाहिजे, इतक्या सर्व विषयावरती तिचं ज्ञान आहे. हे कोणी केलं? कंगना रनौतचं हे स्टेटस, ही प्रतिमा कोणी तयार केली? ही काही राजकारण्यांनी तयार केली नाही, ही माध्यमांनी केली. तेव्हा माध्यमांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपण काय करतो. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ही जबाबदारी पत्रकारांची आहे, मालकांची नाही,
सरकारची पण नाही, लोकशाहीची पण नाही. आणि जर पत्रकारांनी आपली जबाबदारी सोडली तर काय होतं, तर सुशांतचा बिचाऱ्याचा प्राण गेला, अजून त्याच्याबद्दल खुलासा काही नाही. पण आता सगळ्यांनी सीबीआयने पण मान्य केलं की ती आत्महत्या होती, आणि एक आपल्या नवीनच पुढारी मिळाली ती म्हणजे कंगना रनौत. चांगलंय, नवं नेतृत्व मिळालंय त्या पक्षाला. तुझे सगळे ब्लॉग मी आवर्जून वाचतो बरं का प्रवीण, मला माहिती आहे. धन्यवाद सर. सर आणखी एक प्रश्न आहे, सोशल मीडिया महाविद्यालयात कशा पद्धतीने या संदर्भातलं शिक्षण देण्यात यावं. आणखी एक प्रश्न आहे, सध्या कुणीही उठतो आणि युट्यूब चॅनल काढतो, तर याबद्दल सर काय करता येईल किंवा काय कंट्रोल असावा या चॅनलवरती? नाही, कुणी उठतो आणि युट्यूब चॅनल काढतो त्यात काय बिघडलं, काढावं की. मग आता ज्या वेळेला टिळकांनी नागरिकांनी पेपर सुरू केले तेव्हा त्याचे खप कमी होते, तेव्हा कोणी असं म्हणू शकले काय हे पगडीवाले ब्राह्मण कोणी उठतात आणि कुठेही कोणी पत्रकार सुरू करतात असं काही नाही. प्रत्येकाला अभिव्यक्त व्हायचा अधिकार आहे, प्रत्येक जण युट्यूब चॅनल काढू शकतो, प्रत्येक जण सोशल मीडिया वापरू शकतो. त्यांनी ते करताना कोणती मानसिकता, कोणती वैचारिकता, कोणती बौद्धिकता, कोणती सांस्कृतिकता सांभाळली पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे. किती युट्यूब चॅनल निघतात हा महत्वाचा मुद्दा नाही. निघू देत सगळे, अगदी 7 अब्ज लोक आहेत, 7 अब्ज लोकांना युट्यूब चॅनल काढू देत, पाहणारच नाहीत ना लोक. लोकांची पण क्षमता 24 तासामध्ये किती वेळ सारखे काही युट्यूबवर बघत बसणार का लोक? त्यामुळे त्यांना ज्याला काढायचं त्यांना काढू दे. त्यांना प्रत्यक्ष त्याची विश्वासार्हता संपादन करावी लागेल, आणि ती विश्वासार्हता संपादन करण्यासाठी त्यांना जी सांस्कृतिकता पाळण्याची गरज आहे तो सोशल मीडियाच्या शिक्षणाचा भाग आहे, त्यातलं तंत्रज्ञान आणि त्यातलं आशय. ओके, धन्यवाद सर. यानंतर मी गव्हाणे सरांना विनंती करणार आहे, कृपया आपण अध्यक्षीय समारोप करावा. सर ऑडिओ ऑन करा. गव्हाणे सर ऑडिओ ऑन करा. हा झालो, मी अनम्यूट झालोय का? यस सर, येतोय आवाज. आज दर्पण दिनाच्या निमित्तानं आदरणीय कुमार केतकर सरांचं वैचारिक चिंतनपर प्रबोधनपर विचार आपण सर्वांनी ऐकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम गेली 25 वर्ष चालतो आहे. इथली तिन्ही महाविद्यालय एकत्र येऊन पत्रकारितेची पत्रकार दिन साजर करतात, आणि हा उपक्रम आम्ही सुरू केला होता आणि तो त्याचं सातत्य राखलं जात आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आजही येवले सर पण या प्रसंगी उपस्थित आहेत, आमचे चान्सलर अंकुशराव कदम सरही उपस्थित आहेत, आणि माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार प्रवीण वर्धापूरकर सुद्धा आहेत, याचा मला अतिव आनंद आहे. आत्ता जे मुद्दे आदरणीय कुमार केतकर सरांनी मांडले, तर त्या मुद्द्यांकडे आपण जेव्हा पाहायला लागतो त्यावेळेला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती आपण लक्षात ठेवायला हवी की साधार पत्रकारिता आणि निराधार पत्रकारिता, तर ज्या पत्रकारितेला कुठलाही आधार नाहीये, सत्यांश नाहीये, ती पत्रकारिता जरी काही काळ फास्ट फूड सारखी चालली तरी सुद्धा ती पौष्टिक नसते, लोकशाहीच्या भरण पोषणासाठी लाभदायक नसते, याचा अनुभव हळूहळू लोकांना यायला लागला आहे. आणि त्यामुळं जे अजीर्ण होणार आहे, जे पचन होणार नाहीये, अशा असत्याच्या मागे नागरिक जात नाहीत आणि किंवा त्याच्यापासून ते दूर जाऊ शकतात, त्यांना ते स्वातंत्र्य आहे. तेव्हा पत्रकारितेची विश्वसनीयता ही जर घसरत चालली आणि पत्रकार आपली जबाबदारी नीटपणे बजावू शकत नसतील, आणि माध्यम सुद्धा त्यांची जी लोकशाही मधली जबाबदारी आहे आणि ते मुख्यतः ही जबाबदारी अँटी एस्टॅब्लिशमेंट ही असते, जेव्हा विशेष तत्वानं विरोधी पक्ष कमकुवत असतो तेव्हा पत्रकारितेला ती महत्वाची जबाबदारी पत्रकारितेला सुद्धा पार पाडावी लागते, असे अनंत अनुभव आपल्याला भारतात आणि परदेशातले सुद्धा आहेत. आणि त्यामुळं मला महत्वाची गोष्ट अशी वाटते आहे की पत्रकारिता ही
एकसुरी होते की काय अशा प्रकारचे चित्र निर्माण होत आहे. पत्रकारिता ही पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याचा अतिशय चांगलं विवेचन कुमार केतकर सरांनी केलं की हल्ली आपल्याला माध्यम साक्षरता निर्माण करण्याची गरज पडली का की सोशल मीडियाचं किती कितपत विश्वसनीय मानायचं, प्रिंटचं कितपत विश्वसनीय मानायचं, टेलिव्हिजनचं कितपत विश्वसनीय मानायचं आणि त्यावर विश्वास किती ठेवायचा, असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्याचा अर्थ असा होतो की घसरण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि जेव्हा जेव्हा घसरण होते तेव्हा तेव्हा विश्वसनीयतेला तडा जातो आणि हा तडा भगदाड झालं की काय अशी वाटायची एक स्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीतले जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी बेजबाबदार पत्रकारिता न करता जबाबदार पत्रकारिता करायला हवी, कारण पत्रकारितेचं मूळ उद्देश सत्य सांगणं आहे, निर्भयपणे सत्य सांगणं आहे. आणि जर पत्रकारिताच भयग्रस्त झाली तर ती नागरिकांपर्यंत निर्भय चिंतन, निर्भय विचार, निर्भय सत्य कशा पद्धतीने पोहोचू शकतील असे आपल्याला प्रश्न निर्माण होतो. सुदैवानं आपल्याला सोशल मीडिया आता कुमार केतकर सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचं आणि कोणताही खर्चिक माध्यम नसलेलं असं एक माध्यम आज आपल्या हाताशी आहे. त्याच्यामध्ये जर प्रगल्भता येत गेली, त्याच्यामध्ये दर्जा येत गेला आणि त्याच्यामध्ये गांभीर्य येत गेलं आणि चिंतनशील लेखन, कारण फक्त केतकर सरांनी खरं सांगितलं की माध्यम बदललंय म्हणजे प्लॅटफॉर्म बदललाय, सांगण्याची जागा बदलली, जे छापून यायचं ते आता डिजिटली प्रिंट होऊन येत आहे, सोशल मीडियामध्ये येत आहे, एवढाच भाग आहे. परंतु माणूस सांगणारा तोच आहे, माणसाचे विचार तेच आहे, माणसाचं चिंतनही तेच आहे. आणि सगळ्यात चिंतनीय गोष्ट हीच आहे ज्याचा उल्लेख सरांनी केला की आपण दिवसेंदिवस माध्यमांच्या या विस्फोटामध्ये, जागतिकीकरणाच्या या विस्फोटामध्ये आपण अधिकाधिक संकुचित होत आहोत का, अधिकाधिक आपण आपण आपली वैश्विक दृष्टीच्या ऐवजी संकुचित दृष्टीच्या आहारी जातो आहोत का, खूप मंडूक होत आहोत का, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या देशाला, आपल्या समाजाला आणि मानवतेला घातक आहेत. आणि म्हणून मला असं गांभीर्यानं वाटतं की जेव्हा कोरोना सारखा विषय आला, पुढे विषाणू जेव्हा आला, त्यावेळेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला असं म्हणावं लागलं की आता मिस इन्फोडेमिक आलेला आहे, पॅन्डेमिकच्या बरोबरच मिस इन्फोडेमिक आलेला आहे आणि हा नवा शब्द तयार होतोय झालाय, हेच आपल्या पत्रकारितेच्या आजच्या वास्तवाबद्दल भाष्य करणार आहे. मी असं म्हणणार नाही की आजही चांगले पत्रकार नाहीयेत, आहेत, आजही चांगले पत्रकार आहेत, त्यांची संख्या अधिकाधिक वाढावी आणि पत्रकारिता अधिकाधिक प्रगल्भ व्हावी, ज्या पत्रकारितेवर लोकांचा विश्वास असावा, या ज्या शब्दांवर लोकांचा प्रगाढ विश्वास असावा आणि त्यामुळे लोकांचे विचार आणि दृष्टिकोन बदलण्याचं सामर्थ्य शब्दांमध्ये आहे आणि त्या शब्दांचं सामर्थ्य पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची आज गरज आहे. कवी शरणकुमार लिंबाळे यांच्या ओळींनी मी समारोप करतो. ते असे म्हणाले होते आपल्या कवितेमध्ये, शब्दच माझे कैवारी, शब्दच माझे कैवारी, शब्दच माझे हडवैरी, शब्दांनीच सजवले मला, शब्दांनीच नागवले मला. आपल्याला सजवायचंय की आपल्याला नागवून घ्यायचंय हे आपणच जागरूक नागरिक म्हणून आणि पत्रकार म्हणून ठरवायला हवं. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, छान बोललास, छान छान, धन्यवाद गव्हाणे सर. थँक्यू. दर्पण दिनाच्या निमित्ताने आज या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 सत्रामध्ये हे व्याख्यान झालं. कॉन्व्हेन्शनल मीडियाचं स्वरूप आणि एकूणच त्याचं कॉन्ट्रीब्युशन, ते आत्ताची नवमाध्यमं आणि त्याचे परिणाम यामध्ये आपली भूमिका काय असावी, किंवा आपण हा मीडिया कशा पद्धतीने स्वीकारायला हवा आणि आजच्या तरुणाईची काय जबाबदारी आहे, या संदर्भात सर केतकर सर आपण मार्गदर्शन केलं. मला वाटतं आत्ताच आमचे काही नवीन विद्यार्थी आले आहेत त्यांच्यासाठी आणि आमच्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आज हे व्याख्यान अत्यंत उपयोगी पडणारं असं आहे. त्यामुळे मी आपले आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. खरं तर आम्हाला तुम्हाला इथे प्रत्यक्षात ऐकायला जास्त आवडलं असतं. आपण अनेकदा इथे आपली व्याख्यानं पण ठेवलेली आहे आणि मला खात्री आहे की काही महिन्यानंतर परत आम्ही तुम्हाला औरंगाबादला बोलू, तेव्हा आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला ऐकणार आहोतच. त्यामुळे आपले आभार व्यक्त करते. तसेच गव्हाणे सर, शब्दांचं सामर्थ्य प्रस्थापित करण्याची गरज असल्याचं आपण सांगितलेलं आहे आणि हे अगदी खरं आहे.
सध्याची एकूण सोशल मीडियाची परिस्थिती आणि एकूण माध्यमाची स्थिती बघता शब्दाचं सामर्थ्य आपण प्रत्यक्षात आणायलाच हवं. त्याबद्दल आपण हे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करते. तसेच प्रवीण वर्धापूरकर सर, तुम्ही आमच्यासोबत रोज आहातच, या कार्यक्रमात विशेष उपस्थिती आपण आपली लाभली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करून मी इथेच थांबते. धन्यवाद. केतकर सर, रुचीचा अंक निघालाय काय? झालाय? मलाच माहिती नाही, मला त्यांनी न सांगता गुप्तपणे काहीतरी लेख बीक जमा केले. मला काय केलेलं ते कट करून माझी वेळ बुक करून घेतलेली आहे उद्याला संध्याकाळी, एवढंच. होय होय होय. बाकी माझाही छोटासा वाटा आहे, मला काहीच त्यांनी सांगितलेलं नाही. मला वाटतं सर तंत्रज्ञानाने आपल्याला एवढं जवळ आणले. सर दिल्लीत आहेत आणि आपण औरंगाबादहून बोलतोय, हीच या माध्यमाचं सामर्थ्य आहे हेच असं म्हणायला हरकत नाही. सर इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. 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 चलो बाय.